नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या क्लासमध्ये. बघा, आज क्लास नंबर 4 आहे. बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल सर्किट्स अँड नेटवर्क आपण शिकत आहे. त्यामधले आपण जे क्लासमध्ये काय होणार आहे, टोटल कन्सेप्ट जे काही या पोस्टसाठी या समोरच्या पोस्ट आहेत यांच्यासाठी लागणारे सर्व कन्सेप्ट या सब्जेक्टचे आपण कवर करतो आहे. वॅकन्सी, ट्रान्सको असो, वितरण असो किंवा जनको असो, हे कन्सेप्ट तुमचे सर्व इथे क्लिअर होणार आहेत. ओके, हे आपले चॅनलचं नाव आहे MD स्टडी स्पेस, न्यू क्लास न्यू लर्निंग्स, एक्झाम फेल्ड. हे माझ्याबद्दल थोडं इंट्रोडक्शन हे क्रॅक केलेलं आहे. त्यामध्ये बघा, महा डिस्कॉमचा AEसुद्धा आणि ट्रान्सको येईल. ओके, एमटेक पॉवर सिस्टम माझं झालेलं आहे. चला स्टार्ट करू. नेटवर्क्स थेरम बघा, 7 नेटवर्क्स थेरम महत्त्वाचे आहेत. तर सातों को सात मारेंगे, एक साथ मारेंगे म्हणजे आज आपण सर्वांना एक साथ शिकणार आहे. सो 7 थेरमपैकी बघा कुठले थेरम आहे, 7 थेरमचे नाव आहेत तुमच्यासमोर. सुपरपोजिशन, थेवेनिन्स, नॉर्टन्स, मॅक्झिमम पॉवर. आता हे ग्रीनमध्ये लिहिले आणि हे दुसऱ्या कलरमध्ये का घेतले मी, कारण हे 7 पैकी हे 4 जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. एक्झाममध्ये ज्याचे जास्त वेटेज येतो, जास्त रिपिटेटिव्ह कुठले आहेत, तर हे आहेत, हे होतात रिपिटेटिव्ह. आणि हे समटाईम्स विचारू शकतात, हे माहिती पाहिजे आपल्याला. असं नाही आहे की हे सर आम्हाला फक्त 4 शिकवा, असं नाही. हे थोडं तुम्हाला इंट्रोडक्शन माहिती पाहिजे, 4 थेरममध्ये काय दिलं आहे इंट्रोडक्शन. बट ॲप्लिकेशन किंवा न्यूमरिकल विचारतात या 4 थेरम्सवरती. सो स्टार्ट करू, वन बाय वन आपण शिकणार आहे. एक एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, सुपरपोजिशन थेरम जे आहे, या सुपरपोजिशन थेरममध्ये तुम्हाला काही कीवर्ड्स आहेत ते लक्षात असले पाहिजे. कधी कधी थेरॉटिकल क्वेश्चन येतो, नेटवर्कमध्ये सुद्धा थेरॉटिकल क्वेश्चन येतो. तर सुपरपोजिशन थेरम काय की ॲनी म्हणजे कुठलं एखादं नेटवर्क आहे. बघा, हे नेटवर्क मी इथे काढतो आहे. ओके, नेटवर्कमध्ये काय असू शकते, सोर्सेस असू शकतात, रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स किंवा काही पण इलेक्ट्रिकल इक्विपमेंट असू शकतात, इलेक्ट्रिकल एलिमेंट असू शकतात. तर ॲनी लिनियर नेटवर्क कंटेनिंग ॲक्टिव्ह बायलॅटरल डिव्हायसेस, म्हणजे काय स्टेटमेंट असते की या नेटवर्कमध्ये लिनियर डिव्हायसेस, ॲक्टिव्ह सोर्सेस आणि बायलॅटरल असे डिव्हायसेस जर लागलेले असले त्यासाठी सुपरपोजिशन थेरम व्हॅलिड असतो. तर नंबर ऑफ एनर्जी, आता हा झाला पहिला पॉईंट, हा झाला स्टेटमेंटचा पॉईंट तो झाला. म्हणजे हे बोलतो आपण फक्त नेटवर्कबद्दल. कशाबद्दल? नेटवर्क कसे असले पाहिजे, नेटवर्कचे इलेमेंट लिनियर असले पाहिजे. कुठले? लिनियर आणि ॲक्टिव्ह असलं पाहिजे आणि बायलॅटरलसुद्धा असलं पाहिजे. स्टेटमेंट विचारतात, ऑप्शनमध्ये तुम्हाला 1, 2, 3 दिसलं की लिनियरसाठी पण चाल, ॲक्टिव्ह एलिमेंट असले पाहिजे, बायलॅटरल नेटवर्कसाठी चालतो का सुपरपोजिशन, तर यस. 3 महत्त्वाचे कीवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट काय दिसते तुम्हाला, नंबर ऑफ एनर्जी सोर्सेस. बघा, एनर्जी सोर्सेस कुठे असतात आपल्याला माहिती आहे. डीसी थेरम बघतोय आपण, एनर्जी सोर्सेस माहिती आहे आपल्याला. एक तर व्होल्टेज सोर्स असू शकतो किंवा करंट. सुपरपोजिशन जो थेरम आहे तो एका सोर्सशी रिलेटेड नाही आहे. तो कमीत कमी त्यात मिनिमम किती सोर्स पाहिजे आपल्याला, टू ऑर मोर. म्हणजे कसं टू ऑर मोर? म्हणजे बघा, इथे मी तुम्हाला एक सर्किट काढतो सिम्पल. एक आपलं एक सर्किट आहे, नेटवर्क आहे, याच्या अंदर सिरीज पॅरल काही पण ब्रांचेस असू शकतात. तर इथे एक सोर्स आहे. ओके, इथे एक सोर्स काढला, व्होल्टेज सोर्स असो किंवा करंट सोर्स असो, इथे एक सोर्स आहे. आणि इथे एक काय रिझल्टन ब्रांच आहे, म्हणजे आउटपुट इथं द्यायचं. इथे सोर्स आहे, इथे आपण लोड घेऊ राहिलो. तर सोर्स एकच असून चालणार आहे इथे? नाही. सुपरपोजिशनचं म्हणणं काय, इथं जर दुसरा आणखी एक लोड असलाच पाहिजे, एक कुठला तरी, एक व्होल्टेज असू शकतो किंवा करंट असू शकतो, दुसरा किंवा आणखी ॲडिशनल तिसरा येऊ शकतो, असं काय आहे का? मिनिमम किती पाहिजे? फक्त 2 पाहिजे. इथे व्होल्टेज सोर्स आहे, इथे व्होल्टेज करंट असू शकतो, इथे व्होल्टेज करंट असू शकतो. याचा अर्थ असा नाही आहे की फक्त इथं व्होल्टेज आहे तर इथं करंट पाहिजे. कुठलेही तिन्ही व्होल्टेज सोर्स असू शकतं किंवा कुठलंही कॉम्बिनेशन असू शकते. याचं काय मिनिंग आहे या थेरमचा? या मिनिंग समजा, इथे आपण काय करू, इथे व्होल्टेज सोर्स घेऊ, इथे स्टार्टिंगला व्होल्टेज सोर्स घेऊ आणि इथे आपण करंट सोर्स घेऊ. आता आपल्याला या आउटपुटमधला करंट काढायचा आहे. आपला जे ऑब्जेक्टिव्ह आहे सुपरपोजिशन थेरमचा, की या लोडमध्ये किती करंट फ्लो होतो आहे. तर सुपरपोजिशनचं थेरमचं काय म्हणणं आहे की तुम्ही हे जे सोर्सेस आहे, जे सर्व तिघी सोर्सेस इथं आहे, या सर्वांना ॲट अ टाईम चालू न ठेवता पहिल्यांदा काय करू आपण, या तिघांपैकी एक चालू ठेवू. मग पहिल्यांदा जस्ट आपण काय करू, कन्सिडर की हा पहिला V1 चालू आहे. काय V1? मग V1 जो आउटपुट येईल, जो लोड करंट येईल, त्याला नाव काय देतात ते? I1 देतात. ओके, तसं आता V2 चालू केलं, हा वरचा नाव देतो V2. म्हणजे हा सोर्स काय झाला, हा सोर्स आता असणार आहे का V1? नसणार आहे. जेव्हाही एक कुठला सोर्स चालू आहे तेव्हा बाकीचे 2 सोर्स आपल्याला कटआउट करायचा आहे, असा सुपरपोजिशन थेरमचा नियम आहे. ओके, तर पहिले V1 चालू ठेवला तेव्हा हे 2 बंद केले होते आपण, यस. आता काय करू आपण, V2 चालू करू. V2 जसा मी आता स्टार्ट करणार आहे वरचा, तर आपल्याला V1 आणि हा जो V3 आहे याला काय करायचं आहे, कटआउट करायचं आहे. मग जेव्हा V2 वर्किंगमध्ये आहे तेव्हा त्याचं आउटपुट काय भेटणार आहे, त्यावेळेसचा I2 मिळणार आहे. तसंच आता काय आपल्याला काय ठेवायचं चालू, आपल्याला थर्डवाला जो सोर्स आहे
इथं नाव दिलं आहे आपण I3 नाव देऊ याला. आपण हा जर चालू आहे किंवा हा करंट सोर्स इथं आय चालू आहे त्यावेळेस काय असणार आहे, बाकीचे दोन सोर्स इनॅक्टिव्ह म्हणतो आपण त्याला, इनॅक्टिव्ह करून ठेवायचे आहे. फक्त आणि फक्त हा चालू राहील. मग याच्यामुळे काय होईल, एक तिसरा करंट फ्लो होईल I3. आपल्याला टोटल लोड करंट पाहिजे होता, तीन वेगवेगळे सोर्स होते, तर सुपर पोजिशन काय करतो, पहिले हा चालू ठेवतो, मग हा चालू ठेवतो, मग हा चालू ठेवतो, आणि जे रिझल्ट आला, आता आपल्याला टोटल करंट पाहिजे, तर टोटल करंट काय असणार आहे, तिघांची बेरीज, म्हणजेच आपल्याला I1 प्लस जो दुसऱ्याचा रिझल्ट आला I2 प्लस जो तिसऱ्या सोर्समुळे रिझल्ट आला I3 चालू. हे झालं सुपर पोजिशन. सुपर पोजिशन आपल्याला लावायचं आहे का नेहमी, नाही, लक्षात घ्या. सुपर पोजिशन आपल्या सुपर पोजिशनचा यूजच करायचा नाही आहे एक्झाममध्ये. जेव्हाही आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये क्वेश्चन येईल कुठला, सुपर पोजिशन लावायचं नाही आहे, कारण लेंदी प्रोसेस आहे. हे फक्त तुमच्या माहितीसाठी पाहिजे. एखादं न्युमेरिकल आलं, त्यांनी म्हटलं की सॉल्व्ह युजिंग सुपर पोजिशन, तरी नाही करायचं. हे कॉलेजची आपली युनिव्हर्सिटीची एक्झाम नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, फक्त थिअरिटिकल माहिती पाहिजे की लिनियर ॲक्टिव्ह बायलॅटरलसाठी सुपर पोजिशन असतो, त्यात नंबर ऑफ एनर्जी सोर्सेस असतात, व्होल्टेज किंवा करंट, अल्टरनेट सोर्स इज ऑन. अल्टरनेट, समजते तुम्हाला याचं मिनिंग? अल्टरनेट म्हणजे जर एक चालू आहे तर सेकंडला काय करायचं, आपल्याला बंद करायचं आहे. जेव्हा सेकंड चालू आहे तेव्हा फर्स्टला आपल्याला काय करायचं आहे, बंद करायचं. याला म्हणतो आपण अल्टरनेट. तर 1 बाय 1, तर पहिला चालू ठेवला त्याचा रिझल्ट 1 येईल, दुसरा चालू ठेवला त्याचा रिझल्ट 2 येईल, तसा तिसरा चालू ठेवला तर फॉर एक्झाम्पल 3 सोर्स असू शकतात, तर मग त्याचा रिझल्ट 3 येईल. मग फायनल रिझल्ट राहणार आहे कुठला? नाही, फायनल रिझल्ट काय म्हणणार आहे, सर्वांची जेव्हा बेरीज करू आपण तेव्हा आपल्याला फायनल रिझल्ट मिळणार आहे. हा झाला सुपर पोजिशन थेर. यातला महत्त्वाचा आणखी एक नोट पॉईंट आहे, मी तुमच्यासाठी मी नोट्स बनवून ठेवली आहे. बघा, आता एक आपल्याला काय सांगितलं, मी अल्टरनेट चालू ठेवायचं, मग चालू ठेवायचा बंद कसं ठेवायचा, म्हणजे नेमकं काय करायचं, लक्ष घ्या. 1 ऑन अदर ऑफ, ऑफ करणं म्हणजे काय करणं, रिप्लेस बाय इंटरनल रेजिस्टन्स. हा थिअरिटिकल क्वेश्चन एक्झाममध्ये विचारलेला आहे की जेव्हा सुपर पोजिशनमध्ये आपण एखादा सोर्स ऑफ करतो किंवा आपण त्याला दुसरा वर्ड यूज करतो, इनॲक्टिव्ह असा वर्ड यूज करतो आपण, इनॲक्टिव्ह. आता एखादी गोष्ट इनॲक्टिव्ह करणं आहे आपल्याला, तर म्हणजे डायरेक्ट गायब करणं काही दिसून नाही, तर रिप्लेस त्याच्या जागी काय करणं आहे आपल्याला, इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला त्याचं टाकणं आहे. मग ते कसं सर, तर बघा, व्होल्टेज सोर्स आहे, याला जर इनॲक्टिव्ह करायचं आहे तर व्होल्टेज सोर्स हा रेजिस्टन्स सिरीजमध्ये असतो, तर त्याला इंटरनल रेजिस्टन्स आयडियली किती असतो, 0. म्हणून काय करायचं, शॉर्ट सर्किट. जसं याला 0 जर केलं तर काय करायला लागतं आपल्याला, शॉर्ट सर्किट. म्हणून व्होल्टेज सोर्सला जेव्हाही आपण ऑफ करतो तेव्हा आपण शॉर्ट सर्किट करायचं. मग सर, करंट सोर्स असला तर बघा, करंट सोर्सचं इंटरनल स्ट्रक्चर जर तुम्हाला माहिती नसेल तर हे पण बघा, पॅरल सर्किट असते. इथे आपल्याला इथे ओपन सर्किट करावं लागते, कारण इथून करंट आपल्याला डायव्हर्ट नाही करायचा, करंट आपल्याला आउटपुटला द्यायचं असते. इथं जर तुम्ही शॉर्ट केलं, समजा इनकेस तुम्ही विसरले, तर हे पॅरल सर्किट काढून बघायचं, कारण पॅरल जसं झालं हे शॉर्ट झालं, शॉर्ट झालं म्हणजे पूर्ण जो सोर्सचा करंट आहे पूर्ण इकडे जाणार आहे. इथे आपला लोड आहे ना, याला तर आपलं काहीच मिळणार नाही आहे. सो लक्षात ठेवायचं, पॅरल ब्रांच कशामध्ये असते, करंट सोर्ससाठी. म्हणून आपल्याला याला ओपन करावं लागेल. सो आयडियली इन्फिनिटी, इन्फिनिटी रेजिस्टन्स म्हणजेच ओपन सर्किटेड. सो काय लक्षात आलं तुमच्या, की व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट करायचा, करंट सोर्स ओपन सर्किट आपल्याला करायचं आहे. हे इनॲक्टिव्हसाठी सांगितलं आहे मी, जो ॲक्टिव्ह आहे तो तर चालूच आहे. आलं लक्षात? चला नेक्स्ट थेरमकडे जाऊ. तर नेक्स्ट थेरमच्या पहिले याचा एक्झाम्पल बघा. हे इथे एक्झाम्पल आहे, या एक्झाम्पलमध्ये बघा, एकच सोर्स आहे. आता इथे सुपर पोजिशन लावणार आहे का तुम्ही? सुपर पोजिशन मिनिमम किती सोर्स पाहिजे? 2 पाहिजे. म्हणजे या दुसऱ्या एक्झाम्पलसाठी, एक्झाम्पल नंबर हे 2 आहे, समजा एक 1 आहे, तर या इथे आपण तो लावू शकतो, अप्लाय करू शकतो. इथे बघा, इथे एक सोर्स दिलेला आहे, याला S1 नाव देतो मी, सोर्स 1, आणि हा इथे एक व्होल्टेज सोर्स दिसत आहे S2. मग आता काय सांगितलं, सुपर पोजिशन थेरमचं काय लॉजिक आहे, पहिले एक चालू ठेवायचा, दुसरा बंद ठेवायचा, आणि दुसरा चालू ठेवायचा तर पहिला बंद ठेवायचा. तर सॉल्व्ह करू हा एक्झाम्पल. हा आपल्याला काय पाहिजे, आय करंटची व्हॅल्यू विचारली आहे. तर सुरुवात कुठून करणार आहे, स्टेप 1 काय असणार आहे, स्टेप 1, कुठलाही तुम्ही दोनपैकी कुठलीही तुम्ही ॲक्टिव्ह करू शकता, पहिला ठेवायचा किंवा दुसरा ठेवायचा. सो जनरली काय करतो आपण, पहिलाच चालू ठेवा. सर पहिला चालू ठेवा, ओके, पहिला ऑन, 10 व्होल्ट आपण चालू ठेवला, याला ऑफ करायचा आहे. आता याला ऑफ करणं म्हणजे काय करावं लागेल, व्होल्टेज सोर्स आहे, व्होल्टेज सोर्सला काय करत असतात, जस्ट मी सांगितलं, शॉर्ट सर्किट करायचं आहे. जिथे तो आहे त्या जागेमध्ये आपल्याला शॉर्ट सर्किट करायचं आहे, म्हणजे काय करू, इथे त्याला गायब करायचं, आणि त्या शॉर्ट सर्किट किंवा ओपन सर्किट करावं लागते. व्होल्टेज सोर्स असल्यामुळे सर शॉर्ट सर्किट करावं लागेल, बस याला केलं आपण शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किट इन द सेन्स, मग आता काय झालं, आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, या करंटची व्हॅल्यू काढायची, यामधला आपल्याला करंट काढायचा आहे. तर इथे तुम्ही नोड ॲनालिसिस यूज करू शकता, कारण की सिम्पली काय भेटू शकते तुम्हाला, इथलं व्होल्टेज जर तुम्हाला भेटलं तर V/R, म्हणजे V/2 केलं तुम्हाला आपल्याला करंट भेटू शकते. तो सिम्पली काय करू आपण, नोड ॲनालिसिस यूज करू. नोड ॲनालिसिस पण यूज नाही करताय सर, आम्हाला नोड ॲनालिसिस माहिती नाही आहे. मग काय करावं लागेल तुम्हाला त्यावेळेस,
त्यावेळेस दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन करून टोटल करंट काढा, करंट डिव्हिजन करा. त्यापेक्षा नोड अॅनालिसिस, सिम्पली नोड अॅनालिसिस शिकवलं तुम्ही तुम्हाला काय करायचं, सगळ्या करंटची डायरेक्शन अवे कन्सिडर करायची आहे. इथे इथे आय वन नाव देतो, हा आय राहू द्या कारण तोच आपल्याला काढायचा आहे, आणि याला आय टू नाव देतो. सो किर्चॉफ्स करंट लॉ के सी एल काय होते, तिघांची बेरीज आय वन प्लस आय टू आणि जो आय आपल्याला काढायचा आहे त्यांची बेरीज किती असायला पाहिजे, ॲट नोट झिरो असायला पाहिजे. सो आय वन तुम्हाला, आय वन कुठे चालला आहे, व्हीपासून इकडे चालला आहे. बघा इथे व्होल्ट किती आला याच्या अक्रॉस रेजिस्टन्सच्या, इथं 10 व्होल्ट आला, प्लस साईन आहे ना, हा 10 इथे आला, इथे व्ही आहे. तर करंटची जो फॉर्म्युला आहे की व्ही डिफरन्स अपॉन रेजिस्टन्स, म्हणजे व्होल्टेजचा डिफरन्स. करंटची डायरेक्शन अशी घेतली म्हणजे हायर पोटेन्शियल व्ही झाला, लोअर पोटेन्शियल 10 झाला, म्हणजे व्ही मायनस 10 या दोघांचा डिफरन्स अपॉन रेजिस्टन्स, त्यामधला रेजिस्टन्स किती आहे 1. सिमिलरली आय टूसाठी काय येणार आहे आपलं, आय टू, आय टू म्हणजे हा इकडे चालला आहे बघा, इथे रेजिस्टन्स, इथे व्होल्टेज व्ही आहे आणि या साईडला व्होल्टेज हे पूर्ण ग्राउंड केलेलं असते आपण नोड अॅनालिसिसमध्ये. तर हा जो कॉमनवाला पार्ट आहे हा 0 व्होल्ट आहे, 0 व्होल्ट इथे आला कारण शॉर्ट सर्किट असल्यामुळे तो 0 इथे वरती आला. मग आता व्होल्टेज डिफरन्स काय येणार आहे, व्ही मायनस 0 म्हणजे व्ही बाय 3, व्ही बाय 3. सिमिलरली आता आय, आय कुठे फ्लो होत आहे, इथे खाली वरचा व्होल्टेज व्ही आहे आणि खालचा व्होल्टेज 0 आहे, म्हणजे व्ही मायनस 0 म्हणजे व्ही बाय रेजिस्टन्स किती आहे 2. सो इथं काय लिहू शकतो मी, व्ही बाय 2, तिघांची बेरीज इक्वल टू 0. मग हे काय करायचं, खालचा डिनॉमिनेटर बघायचा, खालचा डिनॉमिनेटर सर्वांचं कॉमन करायचं आपल्याला. आता 1, 3 आणि 2 या तिघांच्या पाळ्यात येणारी संख्या कुठली आहे, 6 येऊ शकते. सो मी काय करतो, यालाही 6 ने गुणायचं, वरती 6 ने गुणायचं, कॉमन डिनॉमिनेटर करणं आपली स्टेप आहे. 3 ला 2 ने गुणावं लागेल तेव्हाच खाली 6 होईल, तर वरती सुद्धा 2 ने गुणावं लागेल. 2 ला 3 ने गुणावं लागेल तेव्हाच वरती 3 ने गुणला, तर खाली डिनॉमिनेटर सर्वांचे 6 झाले. मग डिनॉमिनेटर सर्वांचे कॉमन आहेत तर ते इकडे जाऊन 0 ला मल्टिप्लाय केले, ते पण 0 होऊन जातील, म्हणजे याला डायरेक्ट हटवायचं आहे. ओके क्लिअरली आता तुम्हाला दिसतं आहे की 6 आतमध्ये मल्टिप्लाय होईल, तर 6V मायनस किती 60 येणार आहे, 6 गुणिले 10 60 अधिक 2V प्लस 3V इज इक्वल टू 0 झालं. मग आता व्ही व्हीचे टर्म कुठे आहे, 6V ब्लू व्ही आणि हे किती झाले, 6 आणि 2 8 आणि 3 किती 11V आणि इकडे आले 60, हे वजा 60 इकडे जाऊन अधिक 60 झाले, म्हणजे व्हीची व्हॅल्यू किती झाली, 60/11. व्हीची व्हॅल्यू 60/11 झाली, म्हणजेच करंट किती येणार आहे सर, करंट इज इक्वल टू V/R असते सर, आय इज इक्वल टू, तर व्ही किती आहे इथं 60/11 आला आणि आर रेजिस्टन्स किती आहे त्या आय टूमधला 2, सो झाला हा 2. म्हणजे आपल्याला जर का विचारलं तर किती 30/11 हे कशाची व्हॅल्यू झाली, हे सोर्स 1 मुळे झाली, जेव्हा आपण 10 व्होल्टवाला ॲक्टिव्ह ठेवला, जो 10 व्होल्टवाला ॲक्टिव्ह ठेवला, आणि इनॲक्टिव्ह कुठला ठेवला आहे, जो या साईडचा होता माय, जो 5 व्होल्टवाला आहे तो इनॲक्टिव्ह ठेवला. ओके सिमिलरली हे स्टेप आता इथे फॉलो करू आपण, यावेळेस कुठला ॲक्टिव्ह ठेवायचा, स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये कुठला ॲक्टिव्ह ठेवतो आहे आपण, यस आपण 5 व्होल्ट ॲक्टिव्ह म्हणजे हा चालू राहील आणि 10 व्होल्टवाला इनॲक्टिव्ह राहील, म्हणजे ऑफ राहील. असं इनॲक्टिव्ह किंवा तुम्ही जे वर्ड वाटलं ते यूज करू शकता, इथं काही कॉलेजची एक्झाम नाही आहे, तुम्हाला जसं समजतं आहे त्या वर्डमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. सो इथं 10 व्होल्ट जो आहे हा व्होल्टेज सोर्स आहे, व्होल्टेज सोर्सला काय करत असतो आपण, ओपन सर्किट करतो का, आपण करतो शॉर्ट सर्किट, व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट करून टाकतो, म्हणजे तो गायब झाला. सिम्पली आपल्याला काढायचं शेवटी आयचं आहे. इथेसुद्धा तुम्ही सिमिलरली काय येऊ शकता, काय यूज करू शकता, नोड अॅनालिसिस इथला आन्सर काढा बघा. आणि जे फायनल आन्सर काय राहील तुमचं, इथं निघेल तुम्हाला आय टू निघेल याच्यानुसार मेन, आणि हा आय वन म्हणू शकतो आपण याला, जो टोटल आय जो आहे, सो आय वन प्लस आय टू. एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा, मी तुम्हाला स्टेप शिकवत आहे, प्रत्येक एवढा टाईम असते क्लासमध्ये नाही आहे. सो हे जसं काढून दाखवलं, सिमिलरली इथं तुम्ही नोड अॅनालिसिस, इथंच नोड लावा, याच व्हीची व्हॅल्यू काढा, पुन्हा करंट काढा, आणि दोघांची बेरीज तुमचा फायनल आन्सर असेल. आपल्याला साथी थेरम कवर करायचे आहे, सो एक एक मी तुम्हाला सांगू शकतो, पूर्ण न्युमेरिकल सॉल्व नाही होऊ शकत. सो बघा इथं आता इथं काय केलं, मी एक व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्सचं कॉम्बिनेशन घेतलं, मग असे दोन्ही व्होल्टेज सोर्स होते, तर चॉईस आपल्या हातात आहे की आपल्याला कुठला बंद करायचा, कुठला चालू करायचं. स्टेप 1 मध्ये मी जर म्हटलं की 10 व्होल्ट ऑन करतो, किंवा ऑन म्हणजे ॲक्टिव्ह, आणि तेच 2 अँपिअर काय करतो, इनॲक्टिव्ह म्हणजेच ऑफ करतो आहे, कारण सुपरपोजिशन थेरमनी आपण सॉल्व करतो आहे. जनरली आपल्याला गरज नाही आहे, इथं जर नोड अॅनालिसिस लावला ना, म्हणून मी म्हणतो एक्झाममध्ये लावायची गरज नाही आहे सुपरपोजिशन थेरम. डायरेक्ट इथं आपण नोड जर लावला तर आपल्याला काही गरज नाही दोन दोन सोर्सला सेपरेट घ्यायची, बट ॲज अ कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे म्हणून सांगू राहिलो. आता 2 अँपिअर सोर्स ऑफ ठेवायचा आहे, अँपिअर म्हणजे करंट सोर्स आहे, करंट सोर्सला ऑफ करायचा आहे, म्हणजे काय करू शकतो आपण,
शॉर्ट सर्किट करायचं की ओपन? करंट सोर्सला आपण नेहमी काय करत असतो, ओपन सर्किट, इंटरनल रेजिस्टन्स जास्त असल्यामुळे ओपन सर्किट. आणि ओपन सर्किटचं लक्षात ठेवणे, ओपन सर्किटच्या समोर जे काही येत असेल, ओपन सर्किटच्या समोर जे काही सिरीजमध्ये असेल त्याला काही व्हॅल्यू नसते, म्हणजेच त्यामधून सुद्धा करंट फ्लो होत नसतो. म्हणजे समजून घ्या की हे ब्रांच नाहीच आहे डायरेक्ट, आलं का लक्षात? ओपन सिरीज, ओपन जर आलं कुठल्याही सिरीजमध्ये तर ती ब्रांच निग्लेक्ट होऊन जाते, कारण की त्यामुळे करंट फ्लो होत नाही. उरला एवढा आपला, आणि आता आयची व्हॅल्यू काय? सिरीज ब्रांच दिसते तुम्हाला 10 व्होल्टचं दिसत आहे, करंट इथं सिरीजमध्ये पूर्ण सिरीज सर्किट बनलेलं आहे. म्हणजे आय इज इक्वल टू आय वन इज इक्वल टू काय लिहू शकता डायरेक्ट तुम्ही? सरळ सरळ व्ही बाय आर. व्ही किती? व्ही बाय आर. व्ही किती आहे? व्ही सर 10 आहे. आर किती झाला? सिरीजमध्ये दोघांची बेरीज 2 अधिक 1 3, 10/3 एम्पियर. हे झाला आय वनचा आन्सर. सिमिलरली आता तुम्हाला काय करायचं? हा चालू ठेवायचा आहे, 2 एम्पियर चालू ठेवायचा आहे. सो स्टेप नंबर 2, बघा प्रत्येक न्युमेरिकलमध्ये आपल्याला नोड लावायची गरज किंवा असं पडत नाही, कधी कधी सिम्पल पण येते, एक्झाममध्ये सिम्पलच येते. स्टेप 2 मध्ये आपण ठेवतोय आता 2 एम्पियर, 2 एम्पियरवाला ऑन करतोय आणि 10 व्होल्टवाला ऑफ करतोय. आपण ऑफ ठेवतोय, ऑफ ठेवणं म्हणजे व्होल्टेज सोर्स आहे, व्होल्टेज सोर्सला करतो सर आपण शॉर्ट सर्किट. सो सिम्पली काय करतोय, मीला व्होल्टेज सोर्सला करतोय शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किट केला, आता हा चालू आहे. मग आता आपल्याला आय पाहिजे. बघा इथं आता आय आला, इथं करंट डिव्हिजन रूल जो आपल्या मागच्या क्लासमध्ये आपण शिकलो आहे, करंट इथे आला, इथे आला 2 एम्पियर. आता 2 एम्पियर इथं नोड ॲनालिसिस लावणार का तुम्ही? गरज नाही आहे, कारण की सिम्पल करंट डिव्हिजननं काढू शकता. आता 2 एम्पियर आहे, काही 1 ओहममध्ये चालला, काही 2 ओहममध्ये चालला आहे. सो 2 ओहममध्ये किती करंट जाणार आहे? तर माहिती आहे आपल्याला की जर आपल्याला आय 2 ओहममधला निघणं आहे तर त्याचा जो अपोजिट ब्रांच आहे ते वरती घ्यायची. अपोजिट ब्रांच म्हणजे 1 1, आपण खाली दोघांची बेरीज करायची, 1+2 इंटू टोटल करंट. 2 एम्पियर टोटल करंट जो आहे तो दोघांमध्ये डिवाइड होत आहे. सो आय 2 म्हणजे जो 2 ओहममधून जात आहे त्याची व्हॅल्यू किती आली? 1/3 × 2 म्हणजेच 2/3 एम्पियर. मग झालं का तुमचं फायनल आन्सर? हे नाही, हे फायनल आन्सर तुमचं झालं नाही. मग कसं येईल सर फायनल आन्सर? फायनल आन्सर इज इक्वल टू काय असते? सुपरपोजिशन थिअरनुसार हे जे पहिलं आन्सर आलं तुमचं 10, आणि हे जे दुसरं आन्सर आलं या दोघांची काय असते? बेरीज. म्हणजे 10/3 + 2/3 म्हणजेच 12/3. 12/3 जर म्हटलं तुम्ही तर कितीचा भाग जातो? 4 × 3 = 12. 4 एम्पियर इज दी करेक्ट आन्सर. मग आता एक्झाममध्ये असं सॉल्व करणार आहे का? नाही. लक्षात घ्या, एक्झाममध्ये कसं सॉल्व करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. आता मी करतो हे इरेज, इथे इरेज करतो. तुम्हाला समजलं असेल तर स्क्रीनशॉट वगैरे काढून घेत जा तुम्ही नंतर. ओके, तर बघा आता इथे इथे क्लिअर करतो, इथे घेतो आपला जो किती होता सोर्स, सांगा मला. आपण विदाउट सुपरपोजिशनमध्ये डायरेक्ट कसं सॉल्व करायचं ते आपण तुम्हाला मी आता सांगतोय. सो +-10 व्होल्ट हा झाला सोर्स. आता सिम्पली काय करायचं? नोड ॲनालिसिस जर तुम्ही शिकले नसेल तर मागच्या क्लासमध्ये मी शिकवलेला आहे. सर्वात महत्त्वाचा जर कुठला टॉपिक असेल तर नोड ॲनालिसिस तुम्हाला लावता आला पाहिजे, जेणेकरून तुम्ही हे जे न्युमेरिकल्स आहे ते इझिली सॉल्व करू शकता. नोड ॲनालिसिसचा कन्सेप्ट सांगितला आहे मी. एक नोड आपण कन्सिडर करायचं आहे, एक नोड इथं कन्सिडर करायचा व्ही. इथं व्ही इथं कन्सिडर केला आहे आपण. व्ही कन्सिडर केल्यानंतर आता काय करायचं आहे? करंटची डायरेक्शन इमॅजिन करा. करंटची डायरेक्शन आय 1, आय 2 आणि आय 3. ओके, आय 1, आय 2, आय 3. नोड ॲनालिसिस म्हणजेच तिघांची समेशन किती असायला पाहिजे? 0. आय 1 प्लस आय 2 प्लस आय 3 आताच तुम्हाला शिकवलं आहे, इज इक्वल टू 0. सो बघा इथं इथे काय होतं आहे आपल्याला? आय 1, आय 1 म्हणजेच व्होल्टेज डिफरन्स बघायचा आहे. व्होल्टेज डिफरन्स काय? व्ही मायनस, या साईडला किती व्होल्टेज आहे? +10 आहे ना, +10 इथं लक्षात. व्ही मायनस 10 डिवायडेड बाय तो इम्पेडन्स जो रेजिस्टन्स आहे तो. प्लस आय 2 इज इक्वल टू काय? आय 2 म्हणजेच हाच आपण घेतो आहे जो व्हर्टिकल ब्रांच आहे तो काय जात आहे? व्ही इकडे आहे. खालचं तुम्हाला माहिती आहे, नोड ॲनालिसिसमध्ये आपण जो बॉटमवाला आहे प्रिन्सिपल नोड त्याला 0 व्होल्टवर आपण ग्राउंडला कनेक्ट करत असतो. सो व्ही मायनस झिरो लिहिल्यापेक्षा व्ही बाय डायरेक्ट आपण 2 लिहू, कारण -0 लिहिण्यात काही अर्थ आहे का? नाही आहे. तसंच आय 3 काय होणार आहे बघा, आय 3 कुठला आहे? हा इकडे चालला आहे. आपण आउटवर्ड डायरेक्शन घेत असतो नेहमी. मी सांगितलं आहे की नोड ॲनालिसिसच्या वेळेस डायरेक्शन नेहमी आउटवर्ड घ्यायचे आपल्या नोडपासून ज्या नोडवर आपण लावतोय. सो आय 3 काय येणार आहे? व्ही. व्ही आता मायनस घेणार आहे का आपण इथं? आता लक्षात घ्या, इथं इथं व्होल्टेज सोर्स नाही आहे, व्ही डिफरन्स करायला. डायरेक्ट करंट जर आपल्याला दिलेलं आहे, आपण आय 3 डायरेक्शन कुठे घेतली? बाहेर. करंट कुठे येतो आहे? हा करंटची डायरेक्शन तर अपोजिट साईडला आहे. तर मग याला काय घ्यायचं सर? तर जेव्हाही असं येते तेव्हाही करंट अपोजिट डायरेक्शनला येतो तर त्याला मायनस डायरेक्ट आपल्याला नाहीतरी करंटच लिहायचा आहे ना. तर डायरेक्ट काय लिहू आपण? -2 लिहिला. +2 जेव्हा लिहिला असता जेव्हा करंटची डायरेक्शन खाली चालली असती ना, आपली डायरेक्शन इमॅजिन जे केली आहे आपण आउटवर्ड ते सेम असते, तर आपण प्लस घेतला असता. पण आपण इमॅजिन केली आहे आउटवर्ड,
आणि करंट येत आहे इनवर्ड, सो त्यावेळेस मायनस घ्यायचं इज इक्वल टू झिरो झालं. जनरली हे आपण प्लसच करत असतो, मायनस का बघितलं तुम्हाला सांगितलं. आता डिनोमिनेटर आपल्याला कॉमन करायचं, याला दोन करा तुम्ही, याला दोन करायचं, याला इथे दोनने मल्टिप्लाय करा, याला दोनने मल्टिप्लाय केला, वरती दोनने मल्टिप्लाय केला, खाली दोनने मल्टिप्लाय, याला दोन्ही मल्टिप्लाय, दोन्ही डिवाईड केलं म्हणजे डिनोमिनेटर कॉमन झाला. डिनोमिनेटर कॉमन झाल्यानंतर हा इकडे जाऊ, जेव्हा मल्टिप्लायला जातो तेव्हा तो झिरो होत असतो. डिनोमिनेटर गायब केला सरळ सरळ. आता बघा काय होतं आहे, टूने मल्टिप्लाय करा आतमध्ये, टू व्ही मायनस 20 प्लस व्ही आणि मायनस किती होता 4 इज इक्वल टू झिरो. आता व्ही व्ही वाल्या टर्म घ्यायच्या, व्ही प्लस व्ही, व्ही प्लस व्ही किती होता 3 व्ही. ओके, 3 व्ही मायनस 24 इज इक्वल टू झिरो. व्ही इज इक्वल टू 24 बाय 3 म्हणजे किती आली, 18 एक 24. व्हीची व्हॅल्यू किती आली, 8 आली. व्हीची व्हॅल्यू 8 आली, पण आपल्याला व्ही विचारलं आहे का, आपल्याला विचारलं आहे करंट. तर मला सांगा व्हीची व्हॅल्यू झाली 8, तर आय इज इक्वल टू काय असतो, सिम्पली आय इज इक्वल टू व्ही बाय आर असतो सर, व्ही बाय आर. व्हीची व्हॅल्यू आली 8 आणि आर आहे तुमचा 2, किती आला आन्सर 4 एम्पियर. म्हणजे एक तुम्ही नोडची इक्वेशन सॉल्व केली फक्त, तर तुम्हाला सुपरपोजिशन लावायची गरज आहे का, नाही. सुपरपोजिशन विसरून जायचं, सुपरपोजिशनचा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा की काय म्हणणं आहे त्याचं, एक सोर्स ॲक्टिव दुसरा इनॲक्टिव. ओके, बस तेवढं जर लक्षात ठेवलं तरी खूप महत्त्वाचा कन्सेप्ट तुमच्या लक्षात येईल. आता हे काय सर्किट थोडं वाढवत गेलं, हे तुम्ही सॉल्व करा स्वतः. आता इथे दोन सोर्स आहे, हा एक सोर्स आहे, हा एक सोर्स आहे. आपल्याला काय काढायचं आहे, हा आय काढायचा होता. मग आय काढायच्या वेळेस पहिले हा याला काय करायचं, जेव्हा हा ऑन असतो तेव्हा हा ऑफ असेल, बरोबर आहे, आणि जेव्हा हा ऑफ असेल तेव्हा हा ऑन असेल. ऑन ऑफचं महत्त्व तुम्हाला सांगितलं आहे मी, ऑन ऑफ करणं म्हणजे काय, ऑफ करणं म्हणजेच काय करणं आहे, तर इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स जे आहे, ओपन सर्किट किंवा शॉर्ट सर्किट. व्होल्टेज सोर्स आहे तर आपण शॉर्ट सर्किट करणार आहे, आणि इथे करंट सोर्स आहे दिलेला, तर करंट सोर्समध्ये आपण काय करणार, त्याला ओपन सर्किट त्याच्या जागी करणार. क्लिअर? हे क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्क आहे, हे सॉल्व करा आणि आन्सर जे आहे ते कमेंट करा, मग मी तुम्हाला सांगतो. ओके, चला. आता तुम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या नसतील की ॲक्टिव, आता हे जो सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे, जनरली भरपूर विद्यार्थ्यांना माहितीच नाही आहे की हे लिनियर म्हणजे काय, ॲक्टिव म्हणजे काय आणि बायलॅटरल म्हणजे काय. तर याच्यासाठीच मी काय करतो आहे, हा पॉईंट एक ॲड केला तुमच्यासाठी कन्सेप्ट. जेव्हाही तुम्हाला आता तुम्ही रट्टा तर मारलाच आहे की लिनियर, ॲक्टिव, बायलॅटरल, पण लिनियर कशाला म्हणतात, ॲक्टिव कशाला म्हणतात आणि बायलॅटरल कशाला म्हणतात, त्यासाठीच ते पटवून देण्यासाठी तुम्हाला मी इथं बघा एक साधा सुद्धा ग्राफ आहे. तुम्हाला वाटत हा ग्राफ कसा आहे, तर हा ग्राफ मी काय करतो तुम्हाला तुमच्यासाठी एक तुम्हाला सिम्प्लिफाय करून देतो. याला ओके, याला केला लहान, याला तुमच्यासाठी पुन्हा ड्रॉ करतो. म्हणजे मी जे ड्रॉ केलेलं आहे याचा माझं काय मिनिंग आहे तुम्हाला सांगतो. बघा सिम्पली मी काय केलं, आपलं तुम्हाला माहिती आहे हे चार काय असतात, आपले क्वाड्रंट आहेत, चार क्वाड्रंट आहे, याबद्दल काही डाऊट कोणाला, कोणाला डाऊट नाही. इथे माहिती आहे हा पॉझिटिव्ह असतो आणि हा पण पॉझिटिव्ह आहे, त्यानंतर हा निगेटिव्ह साईड आणि हा सुद्धा निगेटिव्ह. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस सर्वांना माहिती आहे. फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे ज्यांचे रिझल्ट, ज्यांचे रिझल्ट फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येतात. जसं आता हा एक आता ग्राफ ड्रॉ केला आपण, असं समजा हे कर्व ड्रॉ केली, सरळ स्ट्रेट लाईन ड्रॉ केली, ही कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. म्हणजे कुठल्याही याची जर एखादा ग्राफ आपल्याला दिलेला आहे, या क्वाड्रंटमध्ये येत असेल, तर तो डिवाइस ॲक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे, तो आपण पॅसिव्ह डिवाइसमध्ये जातो. पॅसिव्ह म्हणजे सिंक, सिंक म्हणजे काय, सिंक शब्द येतो किंवा पॅसिव्ह येतो, म्हणजे हा हा काय करतो, जे एनर्जी घेतो, हा एनर्जी घे स्वतः कन्झ्युम करतो, त्यालाच आपण काय म्हणतो, सिंक म्हणत असतो आपण. तसाच या ग्राफमध्ये, या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असो किंवाच ग्राफ जर खाली आलेला असेल थर्ड क्वाड्रंटमध्ये, तरी काय काय म्हणतो आपण, कुठला डिवाइस आहे तो, पॅसिव्ह डिवाइस आहे. जे की फॉर एक्झाम्पल लिहिलं आहे बघा मी इथं, रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, हे काय ॲक्टिव्ह डिवाइस आहेत का, नाही. तर विचारलं तर काय सांगायचं, पॅसिव्ह. सिमिलरली पहिल्या याच्यामध्ये पण तेच इथं मी तुमच्यासाठी दिले की जर या याच्यामध्ये ग्राफ येत असेल तर इट्स अ ॲक्टिव्ह ऑर पॅसिव्ह तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यानंतर हे झाले पॅसिव्हचा ग्राफ 1 आणि 3. तसं जर सिमिलरली जर तुम्हाला या सेकंड क्वाड्रंट किंवा फोर्थ क्वाड्रंटमध्ये एखादा ग्राफ असेल तर तो कुठला होणार आहे, तो जो डिवाइस होणार आहे त्याला आपण काय म्हणतो, इट्स अ ॲक्टिव्ह. याच्यामध्ये जर हाजर असा ग्राफ असला तर काय म्हणू शकतो आपण, इथे पण ॲक्टिव्ह आहे. ॲक्टिव्ह म्हणजे काय असते, नेमकं सोर्स असते जो एनर्जी स्वतः प्रोव्हाइड करतो, त्याला आपण ॲक्टिव्ह म्हणतो. आता जो कन्झ्युमर्स करत राहते बसून आहे जागेवर, त्याला आपण पॅसिव्ह म्हणू शकतो. आणि जो स्वतः डिसिपेट करतो, स्वतःला देतो, ओके, स्वतः एनर्जी जनरेट करतो, त्याला आपण ॲक्टिव्ह म्हणतो. ओके, क्लिअर झालं? म्हणजे ॲक्टिव्हमध्येच काय काय गोष्टी आल्या, इथं मी मेन्शन केलं आहे की व्होल्टेज सोर्स, करंट सोर्स, इथे पण तेच मेन्शन केलं आहे. कारण की या दोन जो आपला क्वाड्रंट आहे त्यामध्ये ॲक्टिव्ह गोष्टी येतात, यामध्ये पॅसिव्ह येतात.
मग आता काही काही गोष्टी जर आहे, एखाद्या वेळेला क्वेश्चन काय विचारतात ते, किंवा बॅटरी कशात येणार आहे, बॅटरी माहिती आहे तुम्हाला, कुठली बॅटरी पकडा, मोबाईलची बॅटरी पकडा, कुठली बॅटरी, बॅटरी काय करते स्वतः चार्ज, कधी कधी काय करते ते, बॅटरी जेव्हा चार्ज होत असते ते एनर्जी कन्झ्युम करते, पण एकदा ती बॅटरी फुल चार्ज झाली तर ती काय करते, एनर्जी देते सुद्धा, म्हणजे वोल्टेज आपल्याला सप्लाय देते. सो बॅटरी जी आहे ती ॲक्टिव पॅसिव दोन्हीमध्ये येते. तर ग्लोबली काय म्हणजे, जर बॅटरी तुम्ही बॅटरी जेव्हा बनलेली असते सिम्पली, तर ते काय असते, पॅसिव असते, त्यात चार्जिंग नाही आहे, म्हणजे ते जनरली काय आहे, ते पॅसिव आहे, पण ते ॲक्टिवसुद्धा रोल प्ले करू शकते. तो ग्लोबली, ग्लोबली वर्ड जो आहे तो ग्लोबली वर्ड यूज करतो आपण. काय म्हणतो, ग्लोबली म्हणजे जास्तीत जास्त टाईम ते पॅसिव आहे, पण ग्लोबली पॅसिव डिवाइस असं म्हणतो. प्युअर पॅसिव म्हणतो का, नाही, ग्लोबली पॅसिव म्हणजे ती काही वेळेसाठी ॲक्टिवसुद्धा असू शकते, असा वर्ड आपल्याला ते यूज करतात. मग आता ठीक आहे, हे लक्षात आलं, हे मी सांगितलं, काय सांगितलं, ॲक्टिव असलं आणि बायलॅटरल घ्या. आता बायलॅटरल वर्ड आला आहे, ॲक्टिव तर सांगितलं की या ग्राफमध्ये असलं पाहिजे, बायलॅटरल म्हणजे लक्षात घ्या, बायलॅटरल म्हटलं की जो ग्राफ पहिल्या क्वाड्रंटमध्ये आहे तोच ग्राफ जर त्याचा अपोजिट म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये सिमिलरली ग्राफ असला तर आपण कुठला वर्ड यूज करतो, बायलॅटरल. मग कसं सर, हे पटवून देतो मी तुम्हाला, डोंट वरी, याचा एक्झाम्पल पण सांगतो, समजून घ्या. जर इथे ग्राफ आहे, फॉर एक्झाम्पल इथं जर मी असा काढला, इथे असाच काढला, काय काढला आहे, स्क्वेअर काढला, एक स्क्वेअर काढला आहे, तर सिमिलरली इथे पण खालच्या याच्यामध्ये पण तो स्क्वेअर असा असला पाहिजे. बघा एक्झॅक्ट तुम्हाला अपोजिट दिसत आहे की हे पण गॅप दिसत आहे एवढा जो आता मी काढला आहे तो, त्यानंतर त्याची स्क्वेअरवाली जी साईज आहे ते पण सेम असणार आहे, म्हणजे काय दिसत आहे तुम्हाला की फर्स्ट क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये एक्झॅक्ट सिमिलर आहे, म्हणजे हे नेटवर्क काय, हे सर्किट काय, ॲक्टिव आहे की पॅसिव आहे, हे सर्किट पॅसिव आहे कारण फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये, पण बायलॅटरल आहे का, यस, कारण की हा जो ग्राफ दिसत आहे सर आम्हाला इकडे, तोच ग्राफ आम्हाला थर्ड क्वाड्रंटमध्ये त्याचा दिसत आहे, याचा अर्थ इट्स अ इट्स अ पॅसिव बायलॅटरल. मग आता ॲक्टिव बायलॅटरल केव्हा म्हणणार आहे आपण, ॲक्टिव बायलॅटरल केव्हा होणार आहे, बघा इथं तुमच्यासमोर मी काय करतो, ॲक्टिव बायलॅटरल, ॲक्टिव जसा वर्ड आला तसं सर आम्हाला समजलं की ॲक्टिव म्हणजे इथे सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये असला पाहिजे, म्हणजे हा जर ग्राफ इथे असा आहे तर त्याचाच एक्झॅक्ट सिमिलर ग्राफ जो आहे तो आपल्या चौथ्या क्वाड्रंटमध्ये असला पाहिजे सर, म्हणजे हा झाला आता ॲक्टिव बायलॅटरल. पॅसिव बायलॅटरल वेगळं, कारण ते या क्वाड्रंटमध्ये येतो, ॲक्टिव बायलॅटरल म्हटलं तर इथे येतो. ओके, मग बायलॅटरलचं अपोजिट काय वर्ड आहे, तर युनिलॅटरल आहे, जेव्हाही हे सिमिलर नसतात, युनिलॅटरल. युनिलॅटरल म्हणजे बघा आता, म्हणजे माझं म्हणणं आहे इथे मी काढला हा ग्राफ, ओके, हा चौकोन इथे, आता इथं अपोजिट असायला पाहिजे, पण हा काय करते इथं असा ग्राफ, इथं ट्रायंगल काढला फॉर एक्झाम्पल, मग आता दोन सेम आहेत का, नाही आहेत, दोन्ही पॅसिव आहेत कारण की ते फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये, पण सिमिलर आहेत का, नाही आहेत, पण इट्स अ युनिलॅटरल. बायलॅटरल म्हटलं की दोन्ही सिमिलर पाहिजे, त्याचं काय एक्झाम्पल आहे, बेस्ट एक्झाम्पल जे एक्झाममध्ये रिपीटेटिव विचारतात ते आहे युनिलॅटरल डिवाइडचं. जर तुम्हाला एक्झाम्पल विचारलं, बघा इथे मी तुमच्यासाठी काढून दिलं आहे, बायलॅटर पॅसिव बायलॅटरलचं काय आहे, रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स बायलॅटरल आहे, रेजिस्टन्स बायलॅटरल आहे, असा ग्राफ येतो, रेजिस्टन्स स्लोप येतो, रेजिस्टन्स बायलॅटरल डिवाइस आहे, पण जो डायोड आहे आपला पी एन जंक्शन डायोड, कुठलाही डायोड असो, युनिलॅटरल आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे जेव्हा डायोड इनिशियली काय करतो, तुम्हाला माहिती आहे की जे टर्न ऑन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायोड आहे, धीरे धीरे वोल्टेज घेतो, नंतर ब्रेकडाऊन झाल्यानंतर तो करंट त्यातून फ्लो होणं स्टार्ट होते, पण रिव्हर्स ब्रेक, रिव्हर्समध्ये सेम असतो का, तो जेव्हा रिव्हर्स वोल्टेज अप्लाय करतो तो रिव्हर्सली काय, इथं कुठलं झेनॉट ब्रेकडाऊन, ॲव्हलॅन्च ब्रेकडाऊन, कुठलं जे ब्रेकडाऊन होते याच्यात, म्हणजे हा ग्राफ आणि हा ग्राफ सेम दिसत आहे का तुम्हाला, फर्स्ट क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंटला दिसत आहे का, सेम नाही आहे, म्हणजे हा काय झाला, इट्स नॉट अ बायलॅटरल, इट्स अ युनिलॅटरल. युनिलॅटरल म्हणजे एका डायरेक्शनला, युनिडायरेक्शन. ओके, इथे बघा हा ग्राफ वरती असा आहे पण खाली असा आहे का, नाही, खाली इकडे असायला पाहिजे होता तो, तेव्हाच ते काय झालं असतं, बायलॅटरल, पण तो हा स्लोप खाली चालला आहे, इट्स अ डिसिमिलर, डिसिमिलर युनिलॅटरल, पण बायलॅटरल म्हणजेच हा रेजिस्टन्स आहे. ओके, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जसा दिसतो तसाच आपल्याला सेकंड थर्ड क्वाड्रंटमध्ये दिसतो आहे, इट्स अ बायलॅटरल. बघा हा जसा दिसतो आहे तुम्हाला वरती तसाच आहे, इट्स अ बायलॅटरल. जेव्हाही तुम्हाला वर्ड आता लक्षात येईल, ॲक्टिव वर्ड आला, समजून घ्या तो कुठला ग्राफ असू शकतो, पॅसिव म्हटले कोणता एरिया, आणि बायलॅटरल, हे तिघी गोष्टी मी तुम्हाला काय केलं इथं पटवून दिला आहे. आलं लक्षात, नशी ना, व्हिडिओ थोडा मागे घेऊन पुन्हा पहा आणि कमेंट करा, नाही आला तर पुन्हा याच्यावरती सेपरेट आपण एक क्लास घेऊ. फर्स्ट थेरम तुमच्या लक्षात आली, फर्स्ट थेरमचं ॲप्लिकेशन जास्त यूज करायचं नाही, फक्त थेरी लक्षात ठेवायची, यूज करायचा फक्त आपल्याला. सबसे प्यारा कोणसा जर ॲनालिसिस असेल तर नोड ॲनालिसिस आहे, ओके, नोड ॲनालिसिसच तुम्हाला महत्त्वाचा आहे. चला आता थेरम नंबर सेकंड, सर्वात जास्त जर क्वेश्चन कुठल्या एक्झाम थेरममध्ये येत असतील तर तो कुठला थेरम आहे, थेविनिन्स थेरम. थेविनिन्सचं काय म्हणणं आहे, थेविनिन्ससुद्धा लिनियर ॲक्टिव बायलॅटरल, जे आता मी तुम्हाला शिकवलं, असं जर नेटवर्क असलं, हे आता नेटवर्क आहे, ओके, इथं
कंटेनिंग एनर्जी सोर्स, यात आहे व्होल्टेज करंट आणि रेझिस्टन्सेस. आणि रेझिस्टन्स आला इथं वर्ड, इथं रेझिस्टन्स म्हणजे इथं काय आहे, व्होल्टेज सोर्स आहे, करंट सोर्स आहे आणि रेझिस्टन्स आहे. असं एखादं जर नेटवर्क असलं दोन पॉईंटच्या मध्ये, कुठे दोन पॉईंटच्या मध्ये, जर इकडे काही पण असो, सिरीज, पॅरल, स्टार, डेल्टा काही पण असो, ज्यात सोर्स असेल आणि रेझिस्टन्सेस असतील, ते नेटवर्कला आपण यावाल्या या दोन पॉईंटला एक सिंगल व्होल्टेज सोर्स इन सिरीज विथ सिंगल रेझिस्टन्सला आपण काय करू शकतो, रिया फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो, असं थेविनिनचं म्हणणं आहे. थेविनिन दोन ते दोन कुठलेही पॉईंट पकडेल तो सर्किटमधले, त्याच्या व्यतिरिक्त जे काही सर्किट आहे त्या सर्किटला आपण सिम्पली काय करू शकतो, एका व्होल्टेज सोर्स प्लस इन सिरीज विथ रेझिस्टन्सने रिप्लेस करू शकतो. ओके, तर इथं काय लिहिलं बघा, नेटवर्क ऑफ व्ही आय आर म्हणजे व्होल्टेज सोर्स, करंट सोर्स, रेझिस्टन्स असले कॅन बी कन्व्हर्टेड इन टू व्होल्टेज सोर्स अँड इन इक्वायलंट रेझिस्टन्स. कशामध्ये, सिरीजमध्ये. कुठलं असते हे, सिरीज सर्किट. लक्षात घ्या, थेविनिनचं सर्किट कुठलं झालं, सिरीज झालं. हे सर्किट तुम्हाला माहीत असेल तर हे सर्किट कशासारखं आहे, व्होल्टेज सोर्स. व्होल्टेज सोर्सचं बघा, आयडियल व्होल्टेज सोर्स तुम्हाला सर्किट सांगितलं होतं की सिरीज ब्रांच असते. असंच थेविनिन्स काय करतो, व्होल्टेजचा अभ्यास केला त्यांनी, त्यांनी सांगितलं कुठल्याही नेटवर्कला व्होल्टेज आणि रेझिस्टन्समध्ये रिप्लेस करू शकतो आपण. मग कसं करू शकतो, ओके, दोन गोष्टी सांगितल्या त्यांनी, काय सांगितलं, व्होल्टेज सोर्स आणि इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स. इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स यालाच, व्होल्टेज सोर्सलाच काय म्हणून VTH नाव असते, कुठं कुठं आपण काय म्हणतो त्याला VOC म्हणजे ओपन सर्किट व्होल्टेज. कुठलं या दोन पॉईंटमधलं जे व्होल्टेज आपल्याला घ्यायचं असते तेच व्होल्टेज इथं आपल्याला दाखवायचं आहे, थेविनियन्स व्होल्टेज किंवा थेविनियन्स रेझिस्टन्स किंवा आर इक्विव्हॅलेंट. मग कसं काढायचं ते सर्व एक्झाम्पल थ्रू आता समजून घेऊ आपण. बघा, एक तुमच्यासमोर एक्झाम्पल आहे. आता एक्झाम्पलमध्ये काय दिसत आहे तुम्हाला, असाच क्वेश्चन राहतो. या क्वेश्चनमध्ये ए आणि बी पॉईंट तुम्हाला दिलेला राहतो ऑलरेडी. या पॉईंटला आपल्याला, या एक्झाम्पलला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे म्हणते, तो आपल्याला या थेविनियन्सच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. आपल्याला काय काय काढायचं आहे, थेविनियन्समध्ये हेच माहीत असते आपल्याला, RTHची गरज असते आणि VTHची. VTH काढायचं तर काढायचं कसं, मग आता कुठे काढायचं सर VTH कुठं काढायचं. बघा इथं काय आहे, इथं लक्षात घ्या, जर तुम्ही आजपर्यंत लक्षात नसेल आलं तर आत्ता लक्ष द्या इकडे. सिम्पली RTH जो असतो ना, तो इथून आपण रेझिस्टन्स असा करंट सोडायचा, इथून वापस घ्यायचा डायरेक्ट, या पॉईंटच्या अक्रॉस विचारलेला असतो RTH. लक्षात घ्या, मी सांगतो आहे पुन्हा पुन्हा की RTH जर विचारला या दोन पॉईंटच्या अक्रॉस, इथून करंट सोडायचा, करंट इथे गेला, इथे हे शॉर्ट सर्किट ब्रांच आहे. ओके, आणि ही पण खाली शॉर्ट आहे, म्हणजे या दोघांचा अर्थ काय आहे की दोन ओम हे पॅरललमध्ये आहे. मग RTH जेव्हा काढतो, सर्वात पहिलं जे लेक्चर होतं आपलं क्लास 1 लेक्चर 1 मध्ये काय सांगितलं होतं, इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स कसं काढायचं, तर आपल्याला व्होल्टेज सोर्स आहे, व्होल्टेज सोर्सला काय करावं लागेल, शॉर्ट सर्किट करावं लागेल की ओपन सर्किट करावं लागेल सांगा मला. व्होल्टेज सोर्स ऑलवेज शॉर्ट सर्किट करतो सर, जेव्हाही तुम्ही आता RTH काढाल तेव्हा काय करायला, शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किट केला म्हणजे याला काय करणार, तुम्ही गायब करणार, शॉर्ट सर्किट झाला. बस आता तुम्हाला दिसतं क्लिअर की दोन पॅरललमध्ये आणि हा याच्या सिरीजमध्ये आहे, म्हणजे याची काय जे काही व्हॅल्यू येईल ते येईल आपली RTH, म्हणजे 1+ हे बघा 1 हा प्लस या दोघांचा पॅरलल कॉम्बिनेशन, दोन पॅरलला दोन म्हणजे किती येते आन्सर, दोन पॅरलला दोन सर केलं तर आपलं आन्सर येते 1 सर, कारण सिमिलर जर पॅरलला असले तर त्याचा आन्सर येते सर 1. मी इथे काय करतो, 2 रिप्लेस 1. आता 1 आणि हा 1 हे सुद्धा एकमेकाला काय, हे पॅरलल आहेत. 1 पॅरलल किती येते, 1 हा 1/2, दोघं पॅरललमध्ये 1/2 + 1, सो 1+1/2 हे तुमचं RTH झालं. ओके, RTH लक्षात आलं. आता VTH, RTH भरपूर जणांना जमतेस, असं कोणीच नाही, मॅक्झिमम जण आहेत की त्यांना RTH जमते, त्याबद्दल काही डाऊट नाही त्यांना. पण प्रश्न कुठे येते, जिथे विचारला गेला आपल्याला VTH. आता VTH काढायचं सर कुठं, हे तर पॉईंट ओपन आहे सर, आता VTH काढायचं कुठं हे लक्षात येत नाही, तर लक्षात घ्यायचं, VTH जेव्हाही काढायचं, VTH म्हणजे व्होल्टेज ड्रॉप, ओपन सर्किट व्होल्टेज. आता इथं करंट सोडायचं आहे का आपल्याला दोघांमधून, इथे नाही सोडायचं, इथे आपल्याला नाही सोडायचं आहे आपल्या करंट, अजून पण नाही करायचा सिरीज पॅरललसाठी. लक्षात ठेवा, जेव्हाही इथे ओपन आहे आता, तर यामधून करंट फ्लो होणार नाही. आपल्याला जेव्हाही VTH काढायचा तेव्हा हा सोर्स ॲक्टिव्ह असतो. RTHमध्ये आपण शॉर्ट सर्किट करतो, पण VTHमध्ये आपल्याला याला ठेवायचं आहे. मग याला ठेवलं, इथून करंट फ्लो होत नाही, म्हणजे हा करंट फ्लो होत नाही याचा अर्थ काय, इथून करंट फ्लो होत नाही याचा अर्थ काय की हा पॉईंट जो आहे इथं काहीच ड्रॉप नाही, याच्यामधून काही ड्रॉप होत नाही आहे, म्हणजे हा ए पॉईंट झाला आता आपल्यासाठी, हा पॉईंट झाला बी डायरेक्टली, त्यामधून करंटच फ्लो होत नाही, म्हणजे ड्रॉप होणार नाही आहे. ओके, ओपन सर्किट आहे, करंट फ्लो होणार नाही, ॲज इट इज हे व्होल्टेज आपल्याला इथलं गरजेचं आहे. मग काय करू शकता सांगा मला, आता 12 व्होल्ट आहे, इथलं व्होल्टेज किती येणार आहे. सो जर तुम्ही सिम्पल जर व्होल्टेज डिव्हिजन रूल शिकले असणार, तर बघा हा एक छोटासा लूप दिसतोय, ॲडिशनल तिसरी गोष्ट काही आहे का, नाही आहे. इथं
सिंपल लक्षात घ्यायचा, या याला पूर्ण आपल्याला काय करा रिप्लेस करू शकतो, याला सिंपल मेश करायचं. म्हणजे कसं दोन पॅरल विथ दोन दिसत आहे तुम्हाला, इकडून बघायचं आता, आता इकडून बघायचं, इकडनं नाही बघायचं. आर टी एस काढायच्या वेळेस इकडे बघतो आपण, जेव्हा व्ही टी एस काढायचं इकडनं बघायचं. दोन पॅरल विथ दोन, सर दोन दोन पॅरल आहेत, ते पॅरल कॉम्बिनेशन सर आम्ही काढून घेईल. दोघांचं पॅरल कॉम्बिनेशन तुम्ही काढलं, त्याचं आन्सर आलं 1. आता ही सिंपल व्होल्टेज डिव्हिजन रूल करायचा, डायरेक्ट करायचं का नाही. आता एक सिंपल मेश झालं, इथं व्होल्टेज डिवाइड करू शकता तुम्ही. व्होल्टेज डिव्हिजन म्हणजेच आपल्याला ए बीच्या अक्रॉस व्होल्टेज पाहिजे. ए बी पॉईंट हाच आहे आपला, लक्षात घ्या, ए पॉईंट हा आहे, हाच पॉईंट बी आहे, शॉर्ट सर्किट आहे पूर्ण. सो इथलं व्होल्टेज किती येणार आहे? सिमिलरली सांगा लवकर, व्होल्टेज डिव्हिजन रूल माहिती आहे तुम्हाला की सर व्होल्टेज डिवाइड जर करायचं असलं सर सेम बाय, म्हणजे वनच्या अक्रॉस पाहिजे, वनवर घ्यायचं सर, नंतर दोघांची बेरीज करायची, सेम बाय सम इंटू टोटल व्होल्टेज इंटू 12 जर केलं तुम्ही तर 1/2 × 12 म्हणजे किती येत आहे? 6 व्होल्ट. किती व्होल्टेज आलं? 6 व्होल्ट. मग आपलं तुमची व्ही टी एचची व्हॅल्यू झाली आता 6 व्होल्ट. लक्षात घ्या, आपल्याला याच्या अक्रॉसचं व्होल्टेज पाहिजे असते, याच्या अक्रॉसचं जे ए बी पॉईंट आहे त्याच्या अक्रॉसचं आपल्याला व्होल्टेज हवं आहे. मग आता सर याच्यात एक करंट सोर्स आला, इथे मी काय केलं, करंट सोर्स केला. आता काय करतो आहे, आर टी एससाठी तर आर टी एससाठी सेम येणार आहे उत्तर तुमचं? नाही. आर टी एससाठी तुम्ही काय केलं, करंट सोडला इथे, त्यानंतर दोघं पॅरल दिसले. अरे हा, याला इक्वायलंट रेझिस्टन्सनं हे करत असतो आपण. ॲम्पियर सोर्स आहे, ॲम्पियर सोर्सला आपण शॉर्ट करतो का? नाही, ओपन सर्किट करतो आहे. जसं तुम्ही याला ओपन सर्किट केला तर इथं करंट फ्लो होणारच नाही आहे, याचं काही कामच नाही आहे. डायरेक्ट तुमचं हे टू पॅरल विथ टू, म्हणजे दोन एकामेकासोबत पॅरल आले तर त्याचं काय होतं, अर्ध होत असते. म्हणजे आर टी एचची व्हॅल्यू डायरेक्ट 1, म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आर टी एच इक्वल टू 1 घेतला तुम्ही, आर टी एच 1 झाला. आता आपल्याला तुम्हाला व्ही टी एच काढायचं आहे. व्ही टी एच काढायच्या वेळेस आपल्याला माहिती आहे की हा जो करंट सोर्स आहे हा आपल्याला घ्यायचा आहे, जो काही 12 अँपिअरचा करंट सोर्स आहे घ्यावा लागते. 12 अँपिअरचा करंट सोर्स घ्यावा लागेल सिरीजमध्ये, आणि हा रेजिस्टन्ससुद्धा इथे असणार आहे. याला आपण काढू शकतो का? नाही. व्ही टी एच काढतो आहे आता, आता काढतो आहे आपण व्ही टी एच. सो व्ही टी एचच्या वेळेस सांगा मला कुठलं व्होल्टेज पाहिजे आपल्याला. यस, व्ही टी एचच्या वेळेस आपल्याला व्होल्टेज कुठलं पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे. व्ही टी एच आपल्याला माहिती आहे, व्ही टी एच पाहिजे. आणि हे ओपन सर्किट आहे, यायचं काही घेणं नाही. हा पॉईंट डायरेक्ट इथं सरकून टाकायचा ए, हा पॉईंट झाला बी, आणि आता हे दोघं आहेत पॅरल. करंट इथे आला बघा, करंट इथे आला, करंट काय होईल इथून डिवाइड होईल. मग करंट आपण डिवाइड करत असता का तुम्ही? करंट डिवाइड करण्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे दोघं पॅरल आहेत, टू पॅरल विथ टू. सिम्प्लिफाय करायचं पहिले, डायरेक्ट आपलं दिमाग नाही लावायचं, कुठेही काही करत बसायचं नाही. इथं टू पॅरल टू टू 1 होते सर. मग आता तोच करंट यातून जाणार आहे. येस, कारण इथं इकडे करंट जाणार आहे का? नाही. इकडे हे ओपन सर्किट आहे ना, इथं जर लूप क्लोज असला तरच करंट फ्लो झाला असता, हे ओपन सर्किट आहे. म्हणून हा करंट जो आहे 12 अँपिअर तो इथून पण जाईल आणि तोच इथं जाईल. म्हणजे इथं 12 अँपिअर करंट यामधून चालला, 1 ओहम रेजिस्टन्स इथं आहे. मग व्होल्टेज इज इक्वल टू काय असते? व्ही इज इक्वल टू आय इंटू आर, म्हणजे 12 × 1. म्हणजेच डायरेक्ट तुम्हाला व्ही टी एचची व्हॅल्यू बीट भेटतील, 12 × 1 म्हणजेच 12. बघा, व्होल्टेज सोर्स असो किंवा करंट सोर्स असो, आपल्याला बनणार कसं सर्किट आहे आपलं सिरीज. इथे व्ही टी एच किती आला होता? 6 व्होल्ट. इथे व्ही टी एच किती आला? 12 आला. सो सिमिलर येणार आहे का? नाही. करंट सोर्स असो की व्होल्टेज सोर्स असो, आपल्याला बनवायचं सिरीज ब्रांचेस आहे. लक्षात. चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन सांगायच्या आधी, कारण यामध्ये हे एवढाच कन्सेप्ट आहे, एवढा जरी तुम्ही अप्लाय केला तरी सॉल्व करू शकता. तर नॉर्टन आला, थेविनियन्स नंतर नॉर्टन आला. नॉर्टनमध्ये मी पण माझा दिमाग लावतो. नॉर्टन काय म्हणतो? नॉर्टननी काय दिमाग लावला? जास्त दिमाग लावला नाही त्यांनी. त्यांनी काय केलं? तेच लिनियर ॲक्टिव्ह बायलॅटरल नेटवर्क होतं, त्यात एनर्जी सोर्सेस आहे, व्होल्टेज करंट आहे, रेझिस्टन्स आहे, काही पण सर्किट आहे, तेच दोन पॉईंटच्या अक्रॉस आहे. पण यांनी काय केलं की यांनी सिरीज न बनवता यांनी नेटवर्क बनवलं पॅरलल, किंवा करंट सोर्स आणि इक्वायल रेजिस्टर असं बनवतो मी. मी व्होल्टेज सोर्सच्या फॉर्ममध्ये बनवत, मी करंट सोर्सच्या बनवतो. बस काय स्टेटमेंट आहे त्याची? नेटवर्क कंटेनिंग व्होल्टेज करंट आणि रेजिस्टन्स कॅन बी कन्वर्टेड इंटू करंट सोर्स अँड इक्वायलन रेजिस्टन्स, बट कोणतं सर्किट आहे? पॅरललमध्ये. कुठलं? पॅरलल. आणि हा जो करंट आहे, जो करंट तो काढतो आहे, त्यालाच आपण नॉर्टन करंट म्हणतो, आणि तो शॉर्ट सर्किट असतो. इथे लक्षात घ्या, थेविनियन्समध्ये जे व्होल्टेज असते ते ओपन सर्किट असते, कारण हा ए बी पॉईंट ओपन होता. आता सांगितलं तुम्हाला मी, हा ए बी ओपन आहे तर आपण इथला ओपन सर्किट व्होल्टेज घेतलं. पण याच्यामध्ये काय करायचं आहे? शॉर्ट सर्किट करायचं आहे. आता तुम्हाला जर ए बीमधला करंट विचारला तर तुम्हाला हे ए बीला शॉर्ट करावं लागते. थेविनियन्समध्ये आपण त्याला हात नाही लावला आहे, पण नॉर्टनमध्ये काय म्हणतो? त्याला शॉर्ट करायचं आहे, त्यातला आपल्याला जो करंट निघेल तोच आपला असेल नॉर्टन करंट. सो कसं? तर बघा, दोघांचं काय याला ड्युअल आहे. थिओरिटिकल क्वेश्चन राहतात की नॉर्टन थेरम इज ड्युअल ऑफ द थेविनियन्स थेरम. का बरं? तेच नेटवर्क आहे, इथे पण तेच नेटवर्क आहे. त्याचं यांनी सिरीज बनवलं, त्याचं यांनी पॅरल बनवलं. मग तुम्ही पॅरल होऊन सिरीजमध्ये पण सुद्धा काढू शकता तुमचा आन्सर, आणि सिरीज अजून पॅरल कसं काढू शकतो सर?
अरे तुम्ही लक्ष देते की तुम्हाला सोर्स ट्रान्सफॉर्मेशन जे तुम्हाला शिकवलंय, व्होल्टेज सोर्सला करंट सोर्समध्ये आपण कन्वर्ट करू शकतो आणि करंट सोर्सला व्होल्टेज सोर्समध्ये आपण कन्वर्ट करू शकतो युझिंग सोर्स ट्रान्सफॉर्मेशन. सो याचं एक्झाम्पल बघू आता नॉर्टनचं. सेम एक्झाम्पल घेतलं आम्ही जे थेमिनियन्सवालं होतं, ते सेम एक्झाम्पल इथं घेतलं. आता हा सिरीजमध्ये कन्वर्ट करत होता याच सर्किटला, याला मला आता पॅरलल सर्किटमध्ये करायचं आहे. तर मी पॅरलल सर्किट कसं करतो तर ते स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या, हे क्वेश्चन आहे. आता काय करायचं आपल्याला यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. काय सांगितलं मी, आर टी एच असो किंवा आर एन असो किंवा आर इक्वॅलंट काढायची सेमच पद्धत आहे जी आतापर्यंत तुम्ही शिकले आहे. त्यात काही विषय नाही आहे. आर टी एच काढायचा होता तुम्हाला डायरेक्ट, समजा आर एन काढायचं आर टी एच, हे शॉर्ट सर्किट करायचं आपल्याला व्होल्टेज सोर्सला माहिती आहे. आम्हाला व्होल्टेज सोर्सला शॉर्ट केला, इथून करंट गेला तुमचा हा वन, हे तिघं एकमेकांचे पॅरल दिसत आहे, 1 2 2 हे तिघं एकमेक पॅरल दिसत आहे. पॅरल कॉम्बिनेशन काढला तुम्हाला भेटला आर टी एच, त्यालाच आपण आर एन सुद्धा म्हणतो, असं काही वेगळा नाही आहे. मग आता फक्त फक्त फरक कुठं पडतो, काय गोष्ट काढता येत नाही आपल्याला, आपल्याला हेच काढता येत नाही की आपल्याला याचा आयन कसा काढायचा. नॉर्टनचं म्हणणं असं आहे की हा जो तुमचा ए बी आहे यालाच तुम्ही काय करायचं, हे शॉर्ट करून टाकायचं याला. मग यामधून जो करंट फ्लो होईल आता तो तुम्हाला काढायचा आहे. मग यामधला तुम्हाला आता करंट काढणं आहे. मग करंट काढणं आहे तर लक्षात घ्या तुम्ही, आता हे 12 व्होल्ट आहे, इथं सप्लाय आहे, इथला करंट काढणं आहे, कसं काढायचं सर, काय करायचं. तर पहिले सिम्प्लिफाय होते का, हे दोन पॅरललमध्ये आहेत ना, हे पॅरललमध्ये याला सिरीजमध्ये कन्वर्ट करू शकता का तुम्ही, याला ए सिंगलमध्ये लिहू शकता का दोन पॅरलल कॉम्बिनेशन. येस सर, दोन पॅरललमध्ये याला आपण सिंगलमध्ये करतो. बघा सिंगल दोन पॅरललमध्ये होते तर दोन पॅरलल विथ दोन म्हणजे वन, त्याचा अर्थ आला. आता आपल्याला पाहिजे नॉर्टन करंट. आता नॉर्टन करंट तुम्हाला काढायचा आहे तर तुम्ही सिम्पली काय यूज करू शकता, इथं तुम्ही व्होल्टेज डिव्हिजन रूल यूज करू शकता का, नाही. इथं करंट आला असतं करंट डिव्हिजन यूज केलं असतं पण नाही. मग सिम्पल आपला कुठला आहे सर्वात बेस्ट जो कुठला असेल तो नोड ॲनालिसिस. इथं नोड ॲनालिसिस लावायचा, नोड ॲनालिसिस लावायची स्टेप तुम्हाला माहितीच आहे ऑलवेज. तर बघा काय करतो आपण, त्याला तिघी डायरेक्शन आपण आउटवर कन्सिडर करायच्या. याला नाव द्या आय वन, या खालच्याला नाव द्या आय टू, आणि याला आय थ्री नाव दिल्यापेक्षा आय एनच नाव द्या, कारण सिमिलर सिरीजमध्ये हा करंट जात आहे. आणि जेव्हाही नोड ॲनालिसिस आपण करतो तर जो खालचा जो प्रिन्सिपल नोड असतो त्याला आपण ग्राउंडला कनेक्ट करतो, म्हणजे 0 व्होल्ट, म्हणजे पूर्णचे पूर्ण जो बॉटम एरिया आहे आपला तो काय झाला आहे, 0 व्होल्ट झाला आहे. पुन्हा तोच के सी एल म्हणजे नोड ॲनालिसिसचं काय म्हणणं आहे की आय वन प्लस आय टू प्लस आय एन, इथं आय एन घेतोय आपण, आय थ्री घेऊ शकतो, जे काय तुम्हाला घेऊ शकतं नोटेशन, याची समेशन 0 असते. सो व्होल्टेज डिफरन्स पहिला आय वन इज इक्वल टू काय येईल, व्ही, आणि हा इथं 12 व्होल्ट आहे, म्हणजे व्ही मायनस 12 डिवायडेड बाय जो रेजिस्टन्स आहे 1. आय टू, आय टू म्हणजे हा उभा व्हर्टिकल, व्ही मायनस खाली किती आहे 0/1, म्हणजे व्ही बाय 1 लिहू शकता डायरेक्ट तुम्ही. आणि आय एन, आता आय एनमध्ये पण लक्षात घ्या सिरीज ब्रांच आहे, हा 0 लाच कनेक्ट होत आहे, म्हणजे डायरेक्ट व्ही बाय किती लिहिणार आहे, रेजिस्टन्स 1 आहे, इज इक्वल टू 0, म्हणजे या तिघांची समेशन असते, समेशन आहे ना तिघांची 0. खालचा डिनॉमिनेटर सर्वांचा सेम आहे, म्हणजे 1 1 आहे, तर हे लिहायची काही गरज नाही आहे. डायरेक्टली तुम्हाला काय भेटेल, व्ही मायनस 12 काय भेटलं, व्ही मायनस 12 प्लस व्ही इज इक्वल टू 0. ओके, मग आता किती व्ही झाले, हा व्ही हा व्ही हा व्ही, म्हणजे व्ही 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 म्हणजे किती झाले, 3 व्ही इज इक्वल टू हा मायनस 12 इकडे जाऊन प्लस 12 झाला, झाला 12. व्हीची व्हॅल्यू किती आली, व्हीची व्हॅल्यू किती आली आहे, व्हीची व्हॅल्यू येते 4, 12/3 म्हणजे येते 4 व्होल्ट हा झाला व्ही. मग आता तुम्हाला काय, व्ही व्ही झाला का तुमचा आन्सर, नाही, तुम्हाला आय एन काढायचा म्हणजे करंट काढायचा आहे. मग व्ही बाय आर, लक्षात घ्या हा जो आय एन आहे व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स, कारण इकडे तर या साईडला 0 व्होल्ट आहे. सो व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स जर केलं आपण तर आय एन जर तुम्हाला विचारला तर व्ही बाय आर, आरची व्हॅल्यू इथं 1 आहे, इथं जे काय व्हॅल्यू असली ते पुट करायची ही वाली, कारण या ब्रांचमधलाच करंट आपल्याला विचारलं आहे. सो व्हीची व्हॅल्यू आली 4/R ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे तुमचं आन्सर काय झालं, 4 एम्पियर. म्हणजे सरळ सरळ तुम्ही आय एनची व्हॅल्यू इज इक्वल टू 4 एम्पियर, म्हणजे नॉर्टन सर्किटमध्ये काय झालं आता, 4 एम्पियर इन पॅरलल विथ जो काय तुमचा रेजिस्टन्स येईल तो झालं. काय थेविनियनने सिरीज सर्किट घेतलं, यांनी पॅरलल घेतलं, महत्त्वाचा पॉईंट हाच होता की शॉर्ट सर्किट ती ब्रांच करायची आहे आणि त्या ब्रांचमधला आपल्याला करंट काढायचं आहे. जो काही तुम्हाला यूज करायचा तो नोड ॲनालिसिस यूज करा, बेस करा, पण माझं जे सजेशन आहे यूज करा नोड ॲनालिसिस. आता थेविनियन्सवर बेस एक थेरम आहे, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम हा क्वेश्चन तुम्हाला चांगल्या चांगल्या IAS UPSC लेवलच्या एक्झाममध्ये भेटणार, कुठेही भेटू शकतो, कारण हे हा टॉपिक जो आहे तो मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफरचा थोडासा दिमागवाला आहे. यात काय म्हणणं आहे, कंडिशन आहे त्या, आतापर्यंत कुठल्याच थेरममध्ये त्या कंडिशन नव्हत्या, पण हे मॅक्झिमम पॉवर केव्हा ट्रान्सफर होईल ह्या काय कंडिशन आहेत.
सो ही थेरम सुद्धा सिमिलर आहे. लिनियर ऍक्टिव्ह बायलॅटरल नेटवर्क असले पाहिजे, एनर्जी सोर्सेस असू शकतात त्यात आणि रेझिस्टन्स असू शकते. हे असंच याला सिरीज थेवेनिन सोर्समध्ये आपण कन्वर्ट केलं आहे. पण इथे आतापर्यंत आपण ए टू बीच्या बाजूला लोड लावला नव्हता, लक्षात घ्या. हे जर तुम्ही लक्षात घेत असाल, लोड आता कनेक्ट केला आहे आपण, तिथे आपण लोड कनेक्ट केला नव्हता. तो आता जो हा लोड आलेला आहे, जो लोड रेझिस्टन्स आपण इथे कनेक्ट करतो आहे, तो हा याची व्हॅल्यू आपल्याला डिसाईड करते की मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर होणार की नाही होणार. कशाची व्हॅल्यू? आर एलची व्हॅल्यू डिसाईड करते की या सर्किटमध्ये मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर होणार की नाही होणार. सो लक्षात घ्या. सो इथं काय लिहिलं आहे? इथे फॉर डी सी लिहिलं आहे, म्हणजे फॉर ए सीसाठी वेगळं आहे. तर डी सीसाठी लक्षात घ्या, सध्या हा रेजिस्टरची व्हॅल्यू किती असायला पाहिजे. सो एम पी टी कंडिशन, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर कंडिशन काय? लोड रेजिस्टन्स इज इक्वल टू सोर्स रेजिस्टन्स. काय म्हणजे आर एलची व्हॅल्यू किती असली पाहिजे? सोर्स रेजिस्टन्स एवढी. सोर्समध्ये जेवढे दिलेलं आहे, आर एल इज इक्वल टू सोर्स रेजिस्टन्स किंवा थेवेनिन इक्वल रेजिस्टन्स त्याला आपण म्हणतो. कारण हा जो ए टू बी पॉईंट तुमच्या लक्षात येत असेल, ए टू बी हा जो पॉईंट आहे, याच्या या डाव्या बाजूला काय आहे, सर्व जो एरिया आहे त्याला सोर्स म्हणतो आपण. फक्त याला सोर्स नका म्हणू, तो जो ए बीच्या इकडचा एरिया आहे, सर्व तुम्हाला दिसत आहे, त्याला सर्वांना आपण कन्सिडरली कॉमनली सोर्स म्हणतो. आणि त्याच ए बीच्या इकडे जो लागलेला जो काही एरिया असेल, त्याला कॉमनली काय म्हणतो आपण? लोड म्हणतो. तो लोड रेजिस्टन्स इज इक्वल टू सोर्स रेजिस्टन्स. सोर्सला आपण पहिले सिंगलमध्ये करसाल तेव्हाच आर टी एच घेऊ शकता, नाही तर वेगवेगळं असलं तर आपल्याला ते काढावं लागते. सो लक्षात घ्या, लोड रेजिस्टन्स इज इक्वल टू सोर्स रेजिस्टन्स इज द कंडिशन फॉर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर. त्याचा फॉर्म्युला काय? पी मॅक्स इज इक्वल टू व्ही टी एच स्क्वेअर अपॉन फोर आर टी एच. जर फोर आर टी एच म्हणू शकता, कारण आर एल याला आर एल ए म्हणू शकता. सर आर टी एच का बरं इथं पण थेविनेसमध्ये आपण कन्वर्ट करतो म्हणून आपण आर टी एच घेतो. तुम्हाला वाटत असेल तर याला आर एल ए म्हणू शकता किंवा आर एस ए म्हणू शकता. जेव्हाही तुम्ही लोड रेजिस्टन्स इज इक्वल टू सोर्स रेजिस्टन्स. मग आता झालं का, संपला का कंडिशन? एवढी सोपी कंडिशन आहे का? या कंडिशनमध्ये मिस्टेक काय करतात मुलं, किंवा आपण मिस्टेक काय करतो, किंवा मी काय मिस्टेक करत होतो सुरुवातीला, लक्षात घ्या. इथं मी त्यासाठी इथे खाली पॉईंट काय लिहिला बघा, मिस्टेक पॉईंट म्हणून तुमच्यासाठी लिहिला आहे की मिस्टेक पॉईंट आपण जे करतो तो तुम्ही नाही केला पाहिजे. भरपूर वेळा आपण आता जिंदगी गेली आपली, पण आपण ते करतच राहतो, मग आपल्या काय सिली मिस्टेक नंतर पश्चाताप होतो. इथे काय दिसतंय तुम्हाला क्लिअरली की कंडिशन अशी होती की लोड रेजिस्टन्स इज इक्वल टू सोर्स रेजिस्टन्स. इथं वरती तुम्हाला दिसत असेल कुठे हे लोड रेजिस्टन्स इज इक्वल टू सोर्स. पण आपण काय करतो, कधी कधी ऑप्शनमध्ये दिलं असतं की सोर्स रेजिस्टन्स इज इक्वल टू लोड, असं नाही आहे, वाईस वर्सा नाही आहे. सोर्स रेजिस्टन्स जर विचारलं तुम्हाला, सोर्स हा सोर्स रेजिस्टन्स लोडबद्दल नाही, सोर्स रेजिस्टन्स नेहमी काय असायला पाहिजे, आपल्याला काय असायला पाहिजे? झिरो. तो ऑप्शन असते त्यामध्ये झिरो, पण आपण बनतो हिरो. आपण काय करतो, जेवढं लोड रेजिस्टन्स आहे तेवढं सोर्स रेजिस्टन्स व्हॅल्यू दाखवतो. नाही, आपल्याला सोर्स रेजिस्टन्स विचारला आहे तर झिरोच असेल, जेव्हाही लोड विचारला तेव्हा तो सोर्सच्या बरोबर असेल. सो दोन कंडिशनमध्ये लक्षात घ्या डिफरन्स, थोडासा दिमागावर ताण द्या, काही पण असं लक्षात ठेवू नका, जे महत्त्वाचं आहे ते. यावेळेस इफिशियन्सी किती होते तर 100%. हा पण क्वेश्चन विचारलेला आहे की जेव्हाही सोर्स रेजिस्टन्स झिरो असते त्यावेळेस आउटपुट इफिशियन्सी किती असते? 100%. मग सर आम्ही तर 50% वाचलेली आहे, तर 50% इफिशियन्सी आहेच, पण केव्हा आहे? जेव्हा तुम्ही जे मेन कंडिशन आहे सिम्पलीवाली, लोड रेजिस्टन्स इज इक्वल टू सोर्स रेजिस्टन्स ही अप्लाय करता, तेव्हा इफिशियन्सी 50% आहे. आणि आउटपुट व्होल्टेज जे आहे ते सोर्स व्होल्टेजच्या अर्ध असते. हे जे लिहिलं आहे मी सर्व पॉईंट अभ्यास करूनच तुमच्यासाठी काढलेलं आहे, असं फालतू पॉईंट आहे कुठलाच नाही आहे. की ॲट मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम व्होल्टेज इज इक्वल टू हाफ ऑफ सोर्स व्होल्टेज, इफिशियन्सी 50%. ग्राफ जर विचारला तर असा ग्राफ असतो, जर ऑप्शनमध्ये आला इनकेस तर तुमच्यासाठी आहे महत्त्वाचं. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता किंवा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेतलं तर तुम्ही चांगलं होईल. कारण 10-10 वेळा व्हिडिओ पाहायची काही गरज नाही, कुठलीच पाहायची गरज नाही आहे, आपली नोट्स तुम्हाला बनवायची आहे. ओके, तर नेक्स्ट आता एक्झाम्पल घेऊन याच्यात. याच्यात काय केलं आपण, आतापर्यंत आपण थेविनेसनी सॉल्व केलं होतं. काय केलं होतं? या सर्किटला व्ही टी एच आणि आर टी एच आपण बनवलं होतं, त्यानंतर लोड लावला नव्हता, पण आता इथं लोड लावला आहे. आता तुम्हाला विचारलेलं आहे, आता काय विचारलेलं आहे तुम्हाला, लोड जर इथं 2 ओहम लावलेला आहे. आता एक्झाम्पलला आपल्याला सॉल्व करायचं आहे, या एक्झाम्पलमध्ये आता सॉल्व करू. चला, या एक्झाम्पलमध्ये विचारलं की आरची व्हॅल्यू किती असायला पाहिजे मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफरसाठी, एम पी टी फॉर द मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर व्हॅल्यू ऑफ आर किती असायला पाहिजे. ऑप्शन आहे तुमच्याकडे 12, 6, 3 आणि 2. इथे दिमाग लावा, 2 मिनटं दिमाग लावा, पटकन विदाउट पेन पेपर हा क्वेश्चन सॉल्व होतो. इथं तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे. का बरं? बघा, हा पॉईंट जर तुमच्या लक्षात आला असेल की इथे जर मी डॉट डेट लॉईन मारली, हा पॉईंट ए आहे, हा बी आहे,
मी सांगितलं आहे की या पॉईंटच्या इकडे सर्व सोर्स असतो आणि या पॉईंटच्या या साईडला काय असतो, लोड असतो, या पॉईंट इकडे सोर्स असतो. सोर्स रेजिस्टन्स नेहमी काय पाहिजे असते, काय सांगितलं मी आत्ताच, डोमेस्टिक पॉईंट आहे, आर एस इज इक्वल टू झिरो पाहिजे असते, सोर्स रेजिस्टन्स झिरो पाहिजे असते. झिरो जर ऑप्शनमध्ये नाही आहे, झिरो ऑप्शनमध्ये आहे का सर, नाही आहे, तर मग नाही आहे तर मग काय पाहिजे दुसरं, मिनिमम. तर ऑप्शनमधली जी मिनिमम व्हॅल्यू आहे तेच तुम्हाला घ्यावं लागेल. म्हणजे 12 घेणार आहे का, 6 आहे का, 3 आहे का, 2, नाही, 2, 2 इज द करेक्ट आन्सर. मग जर ऑप्शन ई असला तर आपल्या एक्झाममध्ये जर 5-5 ऑप्शन आले तर एक जर ऑप्शन झिरो असलं तर कोणतं, 2 घेणार की 0, तर त्यावेळेस घ्यायचं आपल्याला 0. कंडिशन कुठली आहे, ही सोर्स रेजिस्टन्सवाली आहे. बघा व्हेरिएबल काय आहे, सोर्स आहे. जेव्हा लोड व्हेरिएबल असतो म्हणजे लोड चेंजिंग असतो तेव्हा तो याच्या बरोबर असतो, हा त्याच्या बरोबर कधीच नसायला पाहिजे. ओके, हेच व्हेरिएबल सोर्स रेजिस्टन्स इज इक्वल टू ऑलवेज काय असायला पाहिजे, झिरो असायला पाहिजे. इथे हा बाण म्हणजेच व्हेरिएबल. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना समजत नाही की असा ॲरो दिला आहे म्हणजे काय करायचं आहे सर. अरे ॲरो म्हणजे ती गोष्ट चेंज होणारी आहे सिम्पली. चांगले चांगले अभ्यास करणारे विद्यार्थी पण बघितले मी, त्यांना ॲरो दिसला की समजत नाही काय, ॲरो म्हणजे ती गोष्ट व्हेरिएबल आहे. आलं लक्षात? इथे आता या कंडिशनमध्ये विचारलं आहे तुम्हाला आरची व्हॅल्यू. आर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क कशासाठी, अरे टॉपिकच आपण मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर बघतो, तर मॅक्झिमम ट्रान्सफरसाठी आरची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, किती असायला पाहिजे सर. सोर्स आरची व्हॅल्यू सर, हा लोडमध्ये सर, लोडची व्हॅल्यू जी आहे मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफरची, आर इज इक्वल टू 2 यायला पाहिजे. पण करेक्ट आहे का, नाही. मी तुम्हाला सांगितलं की या इथं लोड जो दिला आहे तो पूर्ण, याला लोड समजा तुम्ही, एकट्याला नका घेऊ. या लोड इथं नाव लिहिलं आहे म्हणजे पूर्ण लोडमध्ये आलं आहे, म्हणजे 4 पॅरलल विथ जो आर आहे या कॉम्बिनेशनचा आन्सर किती असायला पाहिजे, 2. म्हणजे हे जे आन्सर लिहिलं आहे दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन बनून, एक दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन बनेल, तर पॅरलल कॉम्बिनेशनचा एक इक्वायरंट येईल, तो आपला इक्वायरंट होईल लोड रेजिस्टन्स. पण 4 पॅरलल विथ आर म्हणजे 4 गुणिला आर अधिक 4 अधिक आर, हे असं पॅरलल कॉम्बिनेशन काढतो आपण. याचं उत्तर इज इक्वल टू सोर्स पाहिजे, म्हणजे 2 पाहिजे. आता तुम्ही याची व्हॅल्यू काढा, डायरेक्ट 2 दिसाल तर तुम्ही निगेटिव्हमध्ये जाणार आहे. सिम्पल इथं तुम्ही आरची व्हॅल्यू काढू शकता. आता कशी काढू शकता, 4R इकडे 4 प्लस आरने इकडे मल्टिप्लाय जर केलं तर 4R इज इक्वल टू काय लिहू शकता, 2 मल्टिप्लाय होऊन 4 दोन्ही 8 अधिक 2R, म्हणजे किती आर झाले, हा 2R इकडे गेला म्हणजे फक्त उरला 4R मधून 2R गेले, उरले 2R इज इक्वल टू 8. आरची व्हॅल्यू किती भेटली, 4. किती भेटली, तुम्ही काय देऊ राहिले होते आन्सर, 2. 2 आन्सर करेक्ट आहे का, नाही. आरची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, तर आरची व्हॅल्यू असायला पाहिजे 4 ओम इज द करेक्ट आन्सर. जे मिस्टेक पॉईंट आहे तेच घेतोय मी, जनरली कॉमन क्वेश्चन घेण्यात काही अर्थ नाही. ओके, अरे हे कोणती थेरम आहे, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम सिमिलर आला का, नाही. इथे काय तुम्ही दिसत आहे का, मग ब्रॅकेटमध्ये AC साठी दिलं आहे, AC आणि DC साठी वेगळं आहे. सर DC सांगा, मला सोपी करसाल तर सोपी लेवलचा जॉब भेटेल, चांगलं तुम्हाला एक्झाममध्ये जे महत्त्वाचं आहे ते करायचं, आपल्या सोपीचं काही घेणं देणं नाही. सो फॉर AC साठी काय असते मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम, याच्या पण सुद्धा काय कंडिशन आहेत. सिमिलरली बघा इथं काय असेल, इथं या सर्किटमध्ये काय चेंज दिसतं आहे, लिनियर ॲक्टिव्ह बायलॅटरल नंबर ऑफ एनर्जी सोर्सेस, पण इथं फक्त रेजिस्टन्स दिसतो आहे का तुम्हाला, नाही. इट्स अ इंडक्टन्स पण आहे, कॅपॅसिटन्स पण आहे, म्हणजे AC आहे म्हणून इंडक्टिव्ह इफेक्ट कॅपॅसिटिव्ह इफेक्टसुद्धा येणार आहे, मग याच्या कंडिशन वेगळ्या असणार आहे. म्हणून इथं आर लिहिलं आहे का मी, RTH लिहिलं आहे का, नाही, ZTH लिहिलं आहे, म्हणजे इम्पिडन्स. आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स असला सेपरेट तेव्हा आर रेजिस्टन्स यूज करतो, पण AC मध्ये तर इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह इफेक्ट आहे, तर वर्ड यूज करतो इम्पिडन्स. त्यामुळे सोर्स इम्पिडन्स असो किंवा लोड इम्पिडन्स असो, याला आपण असं लिहितो. मग याच्या बनतात कंडिशन, ह्याच्या कंडिशन आहेत. ह्या कंडिशन जर तुम्ही लक्षात ठेवले तर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरमचा तुमचा कुठलाच क्वेश्चन चुकणार नाही आहे. जे मिस्टेक पॉईंट जर तुम्ही कवर केले तर तुम्ही, तुम्हाला सांगतो, तुम्ही जर 100 पैकी तुम्ही सांगतो, तुम्ही कमीत कमी 85% लोकांच्या समोर निघून जाणार, कारण मॅक्झिमम लोकांना ह्या कंडिशन लक्षात येत नाही. मी समजवण्याचा प्रयत्न केला आहे इथं, आता तुमच्यासमोर तुम्हाला लक्षात येईलच समोर. बघा आता मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफरचा फॉर्म्युला तोच आहे. इथे की पॉईंट सिमिलरली तेच, की आउटपुट एफिशियन्सी 50% असते, ग्राफ तो असतो, आणि लोड व्होल्टेज हे सोर्स व्होल्टेजचे हाफ असते. हे झालं जनरल कॉमन पॉईंट. आता प्रश्न येतो कंडिशनचा, तिथे कुठली कंडिशन होती, तिथे कुठली कंडिशन होती, फक्त आठवते तुम्हाला जनरल कॉमन कंडिशन काय असणार, लोड रेजिस्टन्स इज इक्वल टू सोर्स रेजिस्टन्स, आणि जर फक्त सोर्स रेजिस्टन्स विचारला तर सोर्स रेजिस्टन्स इज 0. एवढीच कंडिशन होती आपली DC MPT मध्ये, म्हणजेच मॅक्झिमम पॉवर थेरम फॉर DC साठी एवढीच कंडिशन होती. पण आता जर AC साठी विचारलं, सो AC साठी बघा काय कंडिशन आहे. हे तुम्हाला सिमिलरली एका टेबलमध्ये जनरली कुठं भेटणार नाही आहे, मी हे खूप मेहनत करून तुमच्यासाठी इथं आणलेलं आहे. बघा
आता हा नॉर्मल कंडिशन नाही, नॉर्मल नॉर्मल म्हणजेच नॉर्मल इम्पिडन्स सोर्सचा असा असतो आर प्लस आर एस प्लस जे एक्स आणि लोडचा आर एल प्लस जे एक्स एल असतो. इथं ॲरो दाखवला आहे म्हणजे हे व्हेरिएबल आहे, चेंजिंग होणारी गोष्ट आहे. तर इथं जर तुम्हाला कंडिशन विचारली, सो कंडिशन तुम्ही काय सांगू शकता, सर जेव्हाही आपल्याला लोड इम्पिडन्सची कंडिशन विचारली तर लोड इम्पिडन्स जो काही दिलेला आहे आपल्याला सर झेड एल, झेड एल तो सोर्स इम्पिडन्सच्या कसा असायला पाहिजे, कॉन्जुगेट, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट असायला पाहिजे सोर्स इम्पिडन्सचा कॉन्जुगेट. कॉन्जुगेट काय सर आम्हाला तर आत्तापर्यंत समजलं नाही, कॉन्जुगेट काहीच नसते. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं कॉन्जुगेट करायचं आहे इम्पिडन्सचा तर त्याचे प्लसच्या साईनच्या जागी फक्त आणि फक्त मायनस येतो. काय येतो, प्लसच्या साईनच्या जागी मायनस कॉन्जुगेट लागला म्हणजे असं काही वेगळं होते का, नाही. जिथे प्लस आहे तिथे मायनस येतो, जनरली आपण आर प्लस जे एक्स घेत असतो. क्लिअर, हे नॉर्मल कंडिशन आहे जेव्हा आर पण चेंजिंग आहे आणि एक्स एल पण चेंजिंग आहे. एक्झाममध्ये विचारतात का, विचारतात म्हणूनच घेऊ राहिलो, असं तुम्ही विचार नका करू सर हे काय, तर इथं फोकस करा, वाटलं लिहून ठेवा. ओके, स्पेशल केसेस, स्पेशल केसेस म्हणजे हे झाली कॉमन केस, पहिली नॉर्मल. स्पेशल केस आहे इथे सुद्धा सोर्स इम्पिडन्स आहे, लोड इम्पिडन्स आहे. पण लोड इम्पिडन्समध्ये तुम्हाला जर तुमचं लक्ष जात असेल तर इथं फक्त बाण जो आहे तो आरवर आहे, म्हणजे फक्त रेझिस्टन्स चेंजिंग आहे. इंडक्टन्स किंवा जे काही रिॲक्टन्स आहे ते चेंजिंग आहे का, नाही, फक्त आर चेंजिंग आहे. मग या आरची व्हॅल्यू विचार, जो गोष्ट चेंजिंग असते त्याची व्हॅल्यू आपल्याला विचारतो. मग जो चेंजिंग आहे त्याची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, त्याची व्हॅल्यू असायला पाहिजे. बघा आपण जनरली काय करतो, इम्पिडन्सला जेव्हाही त्याचा मॅग्नेट्यूड काढतो तर त्याची व्हॅल्यू असायला पाहिजे सोर्स रेझिस्टन्स प्लस जो उरलेला रिॲक्टन्स आहे, कुठला, सोर्सचा रिॲक्टन्स प्लस जो आपला लोडचा रिॲक्ट, या दोघांच्या बेरीजचा स्क्वेअर. मॅग्नेट्यूड आपण जे काढतो तेव्हा लक्षात घ्या. हेच सर्वात जास्त विचारलेला प्रश्न आहे. कुठला, फक्त व्हेरिएबल काय, रेजिस्टन्स व्हेरिएबल आहे, मग त्याची व्हॅल्यू. इथं तुम्ही म्हणणार आहे का सर की लोड रेजिस्टन्स इज इक्वल टू सोर्स रेजिस्टन्स, हे जर तुम्ही घेणार की सर आर एल इज इक्वल टू आर एस, अरे दादा पण ह्या ए सीचा क्वेश्चन आहे, इथे आपण तो डी सीवाला तुमचं लॉजिक यूज करणार आहे का, नाही आहे. इथं जो सप्लाय दिसतं तुम्हाला ए सी सप्लाय आहे. ओके, सो हे लक्षात ठेवणे, याच्यावर तो एक्झाम्पल पण येणार आहे समोर. ओके, नेक्स्ट कंडिशनकडे जाऊ. नेक्स्ट कंडिशन बघा तुमच्यासमोर आहे दुसरी. अशा टोटल किती कंडिशन आहे, चार कंडिशन आहे. लक्षात ठेवणे, प्रॉफिट तुमच्यासाठी आहे, सिलेक्शन तुमच्या हातात आहे. इथे पुन्हा सोर्स रेजिस्टन्स आहे, जर सोर्स इम्पिडन्स दिला आहे, लोड इम्पिडन्स दिला आहे, पण इथं आर व्हेरिएबल नाही, इथं बघा काय व्हेरिएबल आहे, इथं व्हेरिएबल आहे एक्स, म्हणजे रिॲक्टन्स व्हेरिएबल आहे. रिॲक्टन्स व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू किती असायला पाहिजे असं विचारतात डायरेक्ट. इथं तुम्हाला पेन पेपर पेन्सिल काही उचलली त्याची गरज नाही आहे, तुम्हाला फक्त कंडिशन जर माहिती असली की सर जेव्हाही रिॲक्टन्स व्हेरिएबल आहे लोडचा तर तो सोर्सचा जो रिॲक्टन्स आहे सर हा एक्सेस याच्या अपोजिट असायला पाहिजे, म्हणजेच मायनस साईन असले पाहिजे. इथे लक्षात घ्या, इथं प्लस साईन नाही घ्यायचे, इथं मायनस घ्यायचे. कारण काय करायचं असते आपल्याला की त्या दोघांचं कॅन्सलेशन झालं पाहिजे, एकमेकाचं कॅन्सलेशन होईल, दोघांची बेरीज किती यायला पाहिजे, झिरो. म्हणून जेव्हाही तुम्हाला रिॲक्टन्सबद्दल विचारतील, रिॲक्टन्स हा नेहमी सोर्स रिॲक्टन्सच्या किती पाहिजे, अपोजिट पाहिजे, मायनसमध्ये पाहिजे. ओके, क्लिअर झाली आहे कंडिशन. नेक्स्ट कंडिशन बघा, इथे बघा, इथे रिॲक्टन्स आता इथे काय दिलं आहे, फक्त सोर्स सोर्स इम्पिडन्स दिलेला आहे आणि लोडमध्ये एक्स नाहीच आहे, फक्त आर आहे. इथे एक्स आहे का, नाही, फक्त आरच आहे. व्हेरिएबलचा विषय नाही, व्हेरिएबल आहेच पण फक्त आर आहे. तर मग आता आर काय करेल, आता आरसुद्धा मॅग्निट्यूड, कोणाच्या मॅग्निट्यूड, जो सोर्सवाला आहे, डायरेक्ट कंडिशन आर एल इज इक्वल टू आर एस न होता तो जो झेड एस आहे, जो काही इम्पिडन्स दिला आहे त्याचा मॅग्निट्यूड होत असतो, ही कंडिशन आहे. ओके, या कंडिशन लिहून घेणे. मॅग्निट्यूड म्हणजे समजत नसेल तर कुठलाही जर असा आर प्लस जे एक्स असला तर आरचा स्क्वेअर प्लस एक्सचा स्क्वेअर, हे सिम्पल कॉम्प्लेक्स आहे, कॉम्प्लेक्स मॅथ आपण 10वी 12वीत शिकलेलं आहे, इथं काही असं वेगळं काही रॉकेट सायन्स नाही आहे. ओके, तर बघा आता नेक्स्ट नेक्स्ट कंडिशन काय, ही कंडिशन सर्वात जास्त काय होते, मिस्टेकवाली कंडिशन आहे. कुठली मिस्टेक, म्हणजे आपण करतो इथे चुका. आता इथे लोड आहे दिलेला, पण इथं व्हेरिएबल आहे का, लोड नाही, सोर्स व्हेरिएबल आहे. जेव्हाही सोर्स व्हेरिएबल आहे, तुम्हाला सांगितलं आहे मी, जेव्हाही सोर्स रेजिस्टन्स विचारला तर झिरो घेत असतात, म्हणजे सोर्स काय असणार आहे तर झिरो, लोड काय असणार आहे तर मग लोड इज इक्वल टू सोर्स असणार आहे. सो सोर्स रेजिस्टन्स ऑलवेज झिरो, ए सी आपण डी सीसाठी सुद्धा बघितलं. मग आता रेजिस्टन्स ठीक आहे सर इज इक्वल टू झिरो, पण रिॲक्टन्स झिरो असणार आहे का, नाही. रिॲक्टन्सची कंडिशन ऑलवेज लक्षात घ्या, कुठले रिॲक्टन्स विचारलं तर ते दुसऱ्या रिॲक्टन्स जो आपल्या लोडचा दिला आहे त्याच्या अपोजिट मायनसमध्ये असलं पाहिजे, मग जेणेकरून ते एकामेका जेव्हा बेरीज होईल त्यांची ते किती यायला पाहिजे, झिरो. ओके, हे सर्व तुमच्या लक्षात आलं असेल, नाही आलं असेल तर आता लक्षात येईन, कारण आता घेणार आहे आपण एक्झाम्पल. बघा, पहिल्या नॉर्मल कंडिशनचं एक एक्झाम्पल आहे. नॉर्मल कंडिशन आहे, आपल्याला विचारलं
झेड एल ची व्हॅल्यू झाली, झेड एल इज इक्वल टू क्वेश्चन मार्क फॉर कशासाठी, एम पी टी मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर, हे ए सीसाठी आहे. ए सी कशाहून सर, इथं तुम्हाला ए सी सप्लाय दिसत आहे, इथं इम्पिडन्स दिसत आहे, इट्स अ ए सी सर्किट. सो आता जर तुम्हाला विचारलं झेड एल, तर झेड एल काय सांगितलं आहे, कंडिशन काय आहे की जर दोन्ही व्हेरिएबल आहेत दोघंच्या दोघंही, तर ते सोर्सच्या इक्वॅलंट असतील का नाही, कॉन्ज्युगेट असतील, कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट. म्हणजे तुम्हाला विचारलं झेड एल इज इक्वल टू काय येणार आहे, तर सोर्स इम्पिडन्स जो आहे झेड एस त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट. म्हणजेच सोर्स इम्पिडन्स किती दिला आहे, हा दिला आहे बघा 3 + j4, 3 + j4. याचा कॉन्ज्युगेट कसं करायचा, मी काय सांगितलं आहे, इसका अगर अपने को कॉन्ज्युगेट करना आहे तो सिम्पली काय करणार आहे, काहीच नाही करायचं, आपल्याला जे प्लस साईन आहे तिचं मायनस लिहायचे, म्हणजे 3 - j4, 3 - j4 जर लिहिलं तर हे झालं तुमचं झेड एल. म्हणजे हे झालं आन्सर डायरेक्ट, 3 - j4 झालं आन्सर. काही केलं का तुम्ही, प्लस टू मला 2.2 मार्क्स मिळतील, लक्षात घ्या. सिम्पल आहे, फक्त कंडिशन लक्षात ठेवणे आहे. नेक्स्ट आला असेल लक्षात, तर नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट कंडिशन बघा. इथेही क्वेश्चन आहे, इथं आर व्हेरिएबल आहे, जेची व्हॅल्यू किती दिली आहे, 2 दिलेली आहे, जे 2 झालेला आहे. म्हणजे रिॲक्टन्स 2 आहे, तर लोड रिॲक्टन्स हा सोर्स रिॲक्टन्स आहे, एक्सेस म्हणू शकतो, आणि सोर्स रेजिस्टन्सला एक्सेस म्हणू शकतो. तसंच लोड रेजिस्टन्सला आर एल आणि लोड रिॲक्टन्सला एक्स एल. तर काय करायचं आहे, आरची व्हॅल्यू विचारली आहे, तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे फक्त जर आर व्हेरिएबल असला आणि एक दिलेला असला तर आपल्याला काय करायला लागते, आर एल इज इक्वल टू सोर्स रेजिस्टन्स स्क्वेअर प्लस जेवढे रेजिस्टन्स आहेत, सोर्स रेजिस्टन्स प्लस लोड रेजिस्टन्स या दोघांची बेरीज, सोर्स रेजिस्टन्स प्लस लोड रेजिस्टन्स या दोघांची बेरीज यांचा स्क्वेअर आणि याचा अंडर रूट, कारण तो मॅग्नेट्यूडच्या फॉर्ममध्ये आपण काढत असतो. इथं काय दिलं आहे, सोर्स रेजिस्टन्स दिला आहे सर 3, सोर्स रिॲक्टन्स दिला आहे किती दिला आहे, सोर्स रिॲक्टन्स दिला आहे सर 2, आणि लोड रिॲक्टन्स किती दिला आहे 2. मग यांचा काय करू आपण, फॉर्मुला टाकू इथं, 3 चा स्क्वेअर किती होते, 3 चा स्क्वेअर 9, या दोघांची बेरीज 2 आणि 2 4, 4 चा स्क्वेअर 16, 16 9 16 किती होता 25, अंडर रूट 25 म्हणजे 5. आर एलची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, आर एल इज इक्वल टू किती देणार आहे तुम्ही, आर एल इज इक्वल टू 5. मग आता आर एल इज इक्वल टू 3 देणार आहे का, लोड रेजिस्टन्स इक्वल सोर्स, इथे नाही, इथे ए सी वाली कंडिशन लावायची नाही, सांभाळून जरा. ओके चला नेक्स्ट, नेक्स्ट कंडिशन इज, इथे लोडमध्ये काय व्हेरिएबल आहे, रिॲक्टन्स व्हेरिएबल आहे, रिॲक्टन्स जेव्हाही विचारलं ते सोर्स रिॲक्टन्सच्या अपोजिट असणार आहे. बस तुम्हाला विचारता एक्सेल इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, एक्सेल विचारलं तर काय सर, जेव्हाही रिॲक्टन्स असते सर, जो काही दुसरा रिॲक्टन्स दिला त्याचा मायनस करायचा सर, म्हणजे हा जर प्लस टू प्लस जे टू दिला आहे तर हा मायनस एक्सेस करायचा सर, म्हणजेच मायनस ऑफ जे टू झाला तुमचा आन्सर. काय करताय, पेन पेपर करताय का, काहीच नाही गरज आहे, ऑप्शनमध्ये बघायचं डायरेक्ट पण आन्सर देऊन द्यायचं. आणि लक्षात कंडिशन, आणि त्यानंतर नेक्स्ट कंडिशन, इथं आर आहे, इथे एक्स नाही आहे, जेव्हा आर आहे तू काय करेल, सोर्सचा मॅग्नेट्यूड काढेल, आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे जर आरची व्हॅल्यू विचारली तुम्हाला, सोर्स रेजिस्टन्स जो आहे 3 + j2 जो इम्पॉर्टन्स आहे याचा काय करेल, हे व्हर्टिकल लाईन म्हणजे मॅग्नेट्यूड असतात, मॅग्नेट्यूड काढतो तेव्हा काय करतो, रिअल पार्टचा स्क्वेअर, म्हणजे रिअल पार्ट किती 3, 3 चा स्क्वेअर प्लस इमेजनरी पार्टचा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर किती होतात, 3 चा स्क्वेअर किती होते 9, आणि 2 चा स्क्वेअर किती होते, किती होते 4. म्हणजे आन्सर काय तुमचा अंडर रूट 9 4 13, 13 इथे आन्सर, हे झालं तुमचा, काहीच नाही, ऑप्शनमध्ये तुम्हाला हे दिसून जाईल, हा लक्षात. चला नेक्स्ट कंडिशन, इथे बघा हाच मिस्टेकवाला कंडिशन आहे, जो काही मागच्या वेळेच्यामध्ये पण होता डीसीमध्ये, मिस्टेक कंडिशन हेच आहे की इथं व्हेरिएबल सोर्स आहे, तर सोर्स व्हेरिएबल जेव्हाही असतात तर सोर्सचा रेजिस्टन्स मी सांगितलं आहे 0 पाहिजे, आणि रिॲक्टन्स ऑलवेज जेव्हाही विचारला तो दुसऱ्या रिॲक्टन्सच्या अपोजिट पाहिजे, बघा हे कंडिशन. मग काय येणार आहे सांगा लवकर, आर एसची व्हॅल्यू या कंडिशनमध्ये एक्झाम्पलमध्ये मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफरसाठी सर आर एस इक्वल टू 0 होणार आहे, आणि एक्सेस सर याच्या अपोजिट माय जे टू आहे ना, सर एक्सेसची व्हॅल्यू सर -j2 झालं, काहीच नाही, ऑप्शनमध्ये दिलेलं असं तुम्हाला, काहीच तुम्हाला असं दिमाग लावायची गरज नाही आहे, फक्त ह्या कंडिशन लक्षात ठेवणे हे तुमचं काम आहे. आणि यासाठी तुम्ही काय करा, ह्याच्या कंडिशन मी तुम्हाला एकावर इथे दिलेल्या आहे सर्व, ह्या कंडिशन तुमच्यासमोर एका सिंगल पेजमध्ये तुमच्यासाठी दिलेला आहे, स्क्रीनशॉट काढा, तुमच्या नोटबुक लिहून ठेवा, कारण माझ्याजवळ पण एवढंच चांगल्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं नाही आहे, जे मी आता तुमच्यासाठी बनवलं आहे हे पहिल्यांदा मी तुमच्यासाठी बनवलं आहे, माझ्यासाठीसुद्धा पहिल्यांदाच बनवलं आहे. ओके आता उरलेल्या ज्या छपरी थेरम आहेत, छपरी म्हणजेच ज्याचा आपल्याला एक्झाममध्ये 1-2 क्वेश्चन येतात, आपल्याला माहिती पाहिजे, कारण कॉमन जे विद्यार्थी आहेत ते हे मिस करतात, तर हे एकाच पेजवर मी ते तुमच्यासाठी बनवलं आहे, यात जास्त काही दिमाग लावला नाही, कारण मला माहिती आहे ज्याला जास्त विचारत नाही पेपरमध्ये त्याला एफर्ट आपल्याला गमवायचे नाही आहेत. सो कुठला थेरम आहे, टेलेंजर्स थेरम, रेसिप्रोसिटी थेरम आणि
मिलिमस थेरम, या लिनियर, पण इथं मी ब्रॅकेटमध्ये काय इथं काय लिहिलं बघा, नॉन लिनियर, लिनियर आणि नॉन लिनियर दोघांसाठी कुठला थेरम चालतो? आतापर्यंत लिनियरच होतं फक्त, नॉन लिनियर वर्ड नव्हता. आता ह्या क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले सरळ सरळ, विच थेरम यूज फॉर द नॉन लिनियर ऑल्सो नॉन लिनियर नेटवर्कसाठी, तर काय सांगणार आहे, सुपरपोजिशन की थेविनियन्स? कुठला सांगायचा, तर टेलिजन्स थेरम जो आहे तो नॉन लिनियरसाठी सुद्धा यूज करतो आपण, आणि हा पॉवरच्या फॉर्ममध्ये, कशा फॉर्ममध्ये, फॉर्मॅटमध्ये आहे, पॉवर हा सोर्सची जे पॉवर, जो सोर्स देतो जे सिंक पॉवर कंझ्युम करतो, या दोघांची बेरीज काय असते, इक्वल. जसं आपल्याला माहिती आहे लोड KCL KVLमध्ये काय होतं, समेशन ऑफ इनकमिंग इज इक्वल टू आउट गोईंग, किंवा वोल्टेज सोर्स इज इक्वल टू वोल्टेज ड्रॉप. तसंच टेलिजन्स कधी मागे लावला की जेवढी पॉवर सोर्स करतो तेवढीच पॉवर सिंक होते, हे काही लॉजिक नाही आहे, पण हे आता टेलिजन्सच्या नावावर हे थेरम दर्ज झालेली आहे. फक्त लक्षात ठेवणे की नॉन लिनियरसाठी सुद्धा यूज करतात. रेसिप्रोसिटी, रेसिप्रोसिटी, रेसिप्रोसिटी नावाचं समजते, रेसिप्रोकल, रेसिप्रोकल म्हणजे जर सोर्स तुम्ही इथं लावला आहे तर तुम्हाला लोडलाही आउटपुट भेटेल, ओके. तर तुम्ही काय करू राहिले, जर लोड आणि सोर्स इंटरचेंज केला तरी तुम्हाला ते आउटपुट भेटेल, म्हणजे काही चेंज होणार नाही. रेसिप्रोकल नेटवर्क काय म्हणतो आपण, आउट रेशो, रेशो कशाचा, आउटपुट अपॉन इनपुटचा रेशो सेमच राहील. तुम्ही आउटपुट इकडे लावा, सोर्स इकडे लावायचा की इकडे लावा, पहिली कंडिशन ही आहे बघा, पहिलं हे आणि दुसरं नेटवर्क हे, पहिल्या कंडिशनमध्ये पण हाच रेशो येईल या दोघांचा, आउटपुट अपॉन इनपुटचा रेशो, आणि तोच हे चेंज जरी केले आपण तरी सेमच येणार आहे. कशाचा रेशो, आउटपुट अपॉन इनपुटचा रेशो, सोर्स अँड लोड इंटरचेंज. थिअरॉटिकल क्वेश्चन राहते रेसिप्रोसिटी थेरमवरती, हा लक्षात. नेक्स्ट मिलिमन्स थेरम जो आहे, मिलिमन्स भाऊचं म्हणणं काय आहे की पॅरलल जनरेटरसाठी यूज करतो. पॅरलल जनरेटर का बरं, हे बघा, हे एक वोल्टेज सोर्स सिरीज सर्किट असते बघा, हा दुसरा वोल्टेज सोर्स, तिसरा वोल्टेज, असे नंबर ऑफ वोल्टेज सोर्स जर पॅरललमध्ये लावले तुम्ही, इट कॅन बी या पॅरलल सोर्सला किंवा पॅरलल जनरेटरला मिलिमन्सचं म्हणणं आहे की आपण एका सिंगल वोल्टेज सोर्स शकतो. हां, आलं लक्षात? सो क्लिअर, हे सर्व लक्षात आलं असेल तुमचं, तर थँक्यू सो मच तुम्ही बघितल्याबद्दल. थेविनियन्स आणि यात एवढाच फरक आहे की इथं पॅरलल जनरेटरचा थेरम आहे तो हॅनी नेटवर्कसाठी आहे, मिलिमन्स थेरम जो आहे तो पॅरलल जनरेटरसाठी आहे, ओके, क्लिअर. सो थँक्यू सो मच, सर क्लास करू आपण आता फिनिश. थँक्यू.